सुरू करूया आपण आता तुमचा क्वेश्चन पेपरचा डिस्कशन आज संडे असल्यामुळे ठीक आहे सो शेअरिंग द स्क्रीन विथ यू ऑल ठीक आहे जस्ट वे वेट वन सेकंड जस्ट येस दोन्ही ग्रुपला मी स्क्रीन शेअर केलेली आहे आणि आता आपण जाऊया पेपर वर ठीक आहे स्क्रीन दिसतीय सगळ्यांना प्रॉपरली स्क्रीन बघा आज स्क्रीन महत्वाची आपल्यासाठी स्क्रीन येस त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये इकडे जे एम एफ सी टार्गेट मध्ये ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी बघायचं आहे कुठल्याही प्रश्नाला तुम्हाला वनएस टू फोर रेशोनी काय आहे निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग वन एज टू फोर रेशो इन द सेन्स म्हणजे काय ते डायरेक्टली तुम्हाला चार चुकले तुमचे तर बरोबर आले ना त्या हे तर चार चुकीचे आहेत कोर्स जे चुकले ते तर चुकले आहेत पण जी लिस्ट तुमची ऐंशी मार्काची बरोबर आली तर प्रत्येक चार याला एक, एक, एक इतन मायनस होणार हे लक्षात ठेवा ठीक आहे सो आता जाऊया आपण पुढे पुढे जाऊया आपण पेपरवर ठीक आहे सो पेपर काय म्हणतो ठीक आहे फर्स्ट प्रश्न आहे तुमचा प्रॉपर्टी इज डेजिग्नेटेड ॲज अ स्टोलन प्रॉपर्टी आता ही ते आय पी सी झालंय माझ्याकडे प्रॉपरली त्यांना हे आन्सर सेकंदात ओळखायला येईल बरोबर आहे विनोद सर मी सगळ्यांची नावं घेऊन आता जे माझ्या रेग्युलर क्लासमधले मा आहेत बरोबर आहे विद्यार्थ्यांनो सो so, धिस इज द आय पी सी मधला हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा किंवा कन्सेप्ट बेस्ड वन क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटला आलं लक्षात ज्यांचं प्रॉपरली आय पी सी ज्यांनी अभ्यास केलाय ना त्यांना डायरेक्टली कळलं त्यांना इथे सेक्शनही लक्षात आलं यस चारशे दहा सेक्शन आहे वर बरोबर आहे की फोर टेन सेक्शन आहे आणि यामध्ये डेफिनेशन दिले काय काय दिले डेफिनेशन प्रॉपर्टी 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 पोजिशन वेअर ऑफ हॅज बिन ट्रान्सफर्ड बरोबर आहे करा ठीक आहे थेफ्ट यस थेफ्ट आहे इन्क्लूड डेफिनेशन मध्ये प्रॉपर्टी विच हॅज बिन क्रिमिनली मिसअप्रोप्रिएटेड यस क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन विच इज गिव्हन डेफिनेशन ऑफ द स्टोलन प्रॉपर्टी प्रॉपर्टी इन रिस्पेक्ट ऑफ विच क्रिमिनल ऑल ऑफ दी करेक्ट आता मला तुम्ही आन्सर की मध्ये जे ही एम पी काही आन्सर असेल तर ते थोड्या बाजूला ठेवा ठीक आहे की नाही कारण त्यात भरपूर प्रमाणे दोन तीन ते चुका दरवर्षी असतात ठीक आहे आता आपण इथे बघूया की आन्सर काय आलं तर ऑल ऑफ दुक का आला आन्सर असं तर ज्यांनी ही चारशे दहा प्रॉपरली वाचला आहे ज्यांना त्यांची कन्सेप्ट क्लिअर आहे तरच हा प्रॉपरली तुम्हाला तुम्ही सोडू शकता सेक्शन वर नाहीये डायरेक्ट प्रश्न नाहीये डेफिनेशन म्हणून विचारलाय आणि टोटल फक्त फक्त चारशे दहा मध्ये जी सरळ डेफिनेशन आहे त्याच डेफिनेशन वर इथे विचारलाय त्याचे इंग्रिडियंट्स विचारले फक्त थेट क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मी आता सध्या तुमचं आयपीसी तुमची नवीन बॅच आहे त्यांचं झालंय म्हणून मी नुन तुम्हाला विचारत नाहीये पण तुमचं जर क्लियर असेल तर वे, वेरी गुड पण मी आता सध्या रेग्युलर बॅच वाल्यांना प्रश्न विचारू शकते इथे आणि विचारू इच्छिते की आता तुम्हाला कळलं का प्रियंका पूजा जे कोणी जुन्या बॅचच्या आहेत आपल्या आलं लक्षात क्वेश्चन कसा येतो आयपीसी मधनं फक्त आणि बघत डेफिनेशन आलं लक्षात ठीक आहे सो पुढे जाऊया आता ठीक आहे कम्पेटंट ऑथॉरिटी विद इन द मिनिंग ऑफ प्रोविजन्स ऑफ द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट इज अ पर्सन महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आपल्याकडे झालेलं नाही आहे ठीक आहे की नाही सो so, बट महाराष्ट्र रेंट कंट्रोल झालं जरी नसेल आपल्याकडे तरी तुम्हाला मी युट्यूबवर बघायला सांगितलं होतं आणि बाकी काही विद्यार्थ्यांचं जे खूप जुन्या बॅच आहेत त्यांचं रेंट कंट्रोलचं झालं सुद्धा आहे बरोबर आहे सो so, कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोण आहे सेक्शन तेवीस अंतर्गत बावीस तेवीस नंतर कॉम्पेटंट ऑथॉरिटी रेंट मध्ये सुरू होते त्यापैकी मी नेहमी इनग्रेडियंट तुम्हाला काढून दिले होते जज सिव्हिल सर्वंट आणि वन ऍडव्होकेट काहीच नाही सेक्शन जसाच्या तसा टाकलेला आहे बघा ठीक आहे की नाही काय आहे डेप्युटी कलेक्टर बघा कलेक्टर ज्युनियर डिव्हिजन जज आणि अन ॲडव्होकेट ऑल आल दि आलं लक्षात फक्त प्रॉपरली वाचायचे तुम्हाला प्रश्न ठीक आहे ॲव्हरेज प्रश्न आहे ते असं नाही आहे सोपे नाही सोपे आहे म्हणून ज्यांचा अभ्यास झाला ना प्रॉपरली त्यांना सोपे वाटत ज्यांचा अभ्यास झाला नाही ना तर त्यांनी काय लिहिलं असतं इथे सांगा बरं मला अक्षरशः प्रॉपर्टी जे स्टोलन प्रॉपर्टी त्यांनी लिहिलं असतं ते ल, ए ऑप्शन कारण त्यांनी चारशे दहा वाचलाच नाही किती लोकांच्या इथे डोक्यात ज्यांचं आयपीसी आयपीसी वाचलं नाही किंवा झालं नाही त्यांच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा ए ऑप्शन झालं होतं स्टोलन प्रॉपर्टी नो त्यामुळे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीलाही तेवढंच महत्व द्यावं लागतं आता हा प्रश्न रेन कंट्रोल डायरेक्ट विचारलाय कोण कोण इन्क्लूड आहे ते हे तिघे इन्क्लूड आहे Okay. CRPC CRPC दाएचे। दाएचे सर्च वॉरंट फॉर पर्सन रॉंगफुली कन्फाईन मे बी इश्यूड बाय ओके सीआरपीसी काल परवाच शिकवलं मी तुम्हाला ठीक आहे की नाही अजून आय थिंक यांचंही झालं नाही नवीन बॅच च्या सीआरपीसी झालं नाही कोण सांगू शकतं मला इथे माझ्या जुन्या बॅच द्यायचे तुम्हाला येतं मला माहिती सर्च फॉर अ पर्सन रॉंगफुली कन्फाईन जेव्हा पर्सनला रॉंगफुली आपण सर्च वॉरंटचे पूर्ण सेक्शन बघितले तेही डीपली टू वर्ड इव्हन मी युट्यूबवर लेक्चरही टाकलेत सगळे त्याचे रॉंगफुली कन्फाईन मे बी इशूड बाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कोण करू शकतो ऑल ऑल ऑफ क्लिअर येस हे कुठून होतात हे सेक्शन सेक्शन वाचल्यानंतर सेक्शन वाचल्यानंतर तुम्हाला इथे काय आहे कंपल्सरी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही होणे गरजेचे आहे आणि प्रॉपरली माहिती असणं गरजेचं त्यामध्ये काय उत्तर आहे काय येईल ठीक आहे सो आता सीआरपीसी मधनही आपल्याला एक क्वेश्चन मिळालेला आहे ठीक आहे मी एव्हरेज लिहिते सगळ्या क्वेश्चन घ्या त्यानंतर सर्च वॉरंटचा क्वेश्चन मॅजिस्ट्रेट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट नो ठीक आहे सो थ्री सर्च वॉरंटचा क्वेश्चन झाला ऑल सिटीजन शेल हॅव द राईट अंडर सेक्ट आर्टिकल नाईन्टीन वन ऑफ कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशन आपलं झालेलं आहे आणि काय काय शिकवले मी तुम्हाला नाईनटीन वन म्हंटल हे लक्षात घ्या ठीक आहे की नाही तर नाईनटीन वन मध्ये आपल्याला सिक्स गोल्डन फ्रीडम सांगितले टू अपोल्ड एनी प्रोटेक्ट अँड सॉवर्निटी युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द इंडिया टू व्हॅल्यू अँड प्रिझर्व्ह द रिच हेरिटेज ऑफ कंपोजिट कल्चर टू द प्रॉपर्टी गार्डी काय उत्तर येईल काय ड्युटीज आहेत कन्फ्युज करण्यासाठी ज्यांनी नाही वाचलं त्यांनी रॉंग होईल त्याच तर कॉन्स्टिट्युशन वर सरळ सरळ प्रश्न विचारला आहे आणि मधात ऑप्शन चुकीचे दिले हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आपल्याला ते कळलं पाहिजे मी तुम्हाला आतापर्यंत सांगतेय की नेहमी आपण जेव्हा प्रश्न बघतो ना तेव्हा कमीत कमी पन्नास मधल्या आधीचा जेवढा भर जास्त असतो त्याच्यापेक्षा जास्त कुठेच नसतं आता आपण पहिले पासून आलोय कुठून बघा पहिलं प्रॉपर्टी स्टोलर प्रॉपर्टी एकदम चारशे दहाचा सेक्शनचा विचारलाय आहे त्यांनी त्यानंतर कम्पेटंट ऑथॉरिटी तर, तर रेंट कंट्रोल छोटाच आहे त्यानंतर हाही स्टार्टिंगचा प्रश्न आहे सीआरपीसी मधला हे स्टार्टिंगचे से सेक्शन मधला आहे आणि हाही कॉन्स्टिट्यूशन मधला स्टार्टिंगचाच आहे एकोणीस एक त्यामुळे फंडामेंटल राईट स्पीच अँड एक्सप्रेशन आहे ना नाईनटीन वन विच इज डील्स विथ स्पीच अँड एक्सप्रेशन सगळंच आहे त्याच्यामध्ये नाईनटीन वन ए बी सी डी याच्यामध्ये दिले नाईन वन विच रेस्ट्रिक्शन नऊ ठीक आहे त्यासाठी तुम्ही जी ट्रिक सांगितली होती ना सहाची ती लक्षात आता त्यातलं एक तरी नाव दिसते आणि मग आपल्याला ते प्रोफेस करणार त्याच्यामुळे ते सहा लक्षात येस त्यातलं एकतरी नाव दिसते काही ते तुम्हाला नाही म्हणून नन ऑफ देव ठीक आहे फॉर अ कंपन्सेशन फॉर अ रॉंगफुल सीजर ऑफ मोबल प्रॉपर्टी अंडर लीगल प्रोसेस ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन एज पर प्रोव्हिजन ऑफ लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री टू फाइल अ सूट इज आता ज्यांनी ज्यांनी लिमिटेशन ऍक्ट वाचला आहे मी अजून शिकवलं तुम्हाला वन इयर वन इयर वन इयर वन इयर तुम्ही आन्सर सांगत आहे डायरेक्टली लिमिटेशन टू डायरेक्टली लिमिटेशन डायरेक्टली आहे तिथे मोबल प्रॉपर्टी लिमिटेशन एज पर द प्रोव्हिजन ऑफ कंपनसेशन फॉर रॉंग डोर आता हे माझ्याकडे ज्यांचं लिमिटेशन ऍक्ट झालं ना त्यांना काय सांगितलं तुम्ही साठी किती असतं विनोद सर ऑलवेज वन इयर कॉन्ट्रॅक्ट साठी किती असत थ्री इयर ठीक आहे की नाही कॉन्ट्रॅक्ट साठी तर इथे वन इयर कंपनसेशन रॉंगफुल सीजर सो रॉग फुल सीझर केलंय तिथं तर तिथे कंपनसेशन तुम्हाला एक वर्ष हे क्लिक झालं पाहिजे पेपर असाच येणार आहे याच पॅटर्न मधून पेपर येतो तुम्हाला ठीक आहे की नाही तो पाचवा जो आहे आपला लिमिटेशन ऍक्ट ऑफकोर्स लिमिटेशन ऍक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला इथे एक क्वेश्चन पाहायला डायरेक्टली सरळ पहिल्यांदाच मिळालेला आहे ठीक आहे पुढे जाऊया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट ओके नाव आता इथून पॅटर्न चेंज केलाय आलं लक्षात आता या पाच पैकी सपोज तुम्हाला चारही जर येत असेल ना कॉन्फिडेंटली तरच सोडवायचे तुम्हाला एक दोन तीन चार पाच तुम्हाला जर या लिमिटेशन मध्ये जर डाऊट वाटला तर थांबून जायचं नाही हात लावायचा त्याला पुढे जायचं जा। काय हरकत आहे नंतर बघू नंतर विचार करू होऊ शकतं की समोर एखादा लिमिटेशनचा प्रश्न वाचला आणि त्याच्यानंतर हिंट आली आणि मग हे आठवलं तर हो की नाही गे। आता एखादा प्रश्न नाही आठवला तर आपण गेलोय पुढे आता तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन करा को की कोणाला किती प्रश्न यातले आले तुम्हाला पाच पैकी चार जर येत असेल तर तुमचा रिझल्ट तुमच्या हातात ठीक आहे आता इथे पाच झाले आता पाच नंतर आपण कन्सिडरेशन द फॉलोइंग स्टेटमेंट जी की मी माझा की मी तुम्हाला आता दिले आहेत ता ना मी तुम्हाला स्टेटमेंट रिझन त्या मधून हा क्वेश्चन आहे दिसतोय तसा ठीक आहे की नाही आपण जो पॅटर्न दिलेला आहे आपल्या टेस्ट सिरीज देतोय किंवा आपल्या क्वेश्चन मध्ये देतोय स्टेटमेंट वन डायरेक्टली हेच वाचायचे कन्सिडर द फॉलोविंग खालच्या स्टेटमेंटला कन्सिडर करा नंतर तुमचं काय ते आन्सर सांग द कोर्ट मे अपॉइंट रिसिव्हर बिफोर डिक्री बिफोर डिक्री म्हणजे द प्रोसेस अपॉइंट करताय करू शकतो ड्युरिंग द प्रोसेस करेल ना जजमेंट झाल्यावर तरी करेल गरजेचं आहे ठीक आहे की नाही रिसिव्हर नंतर अपॉइंट करू शकतो का तर स्टेटमेंट वन इज करेक्ट इज सेकंड इज इन करेक्ट सेकंड सेकंड इज इन करेक्ट आणि वन इज करेक्ट सोके असं काहीतरी यांनी दिलंय आता यापैकी तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मी तुम्हाला सांगते की वर एखादा जसा सेक्शन येऊ शकतो प्रश्न की तो, तो डायरेक्टली विचारला असेल वर तुम्हाला आता इथे मलाही माहिती आहे तुमच्या मनात काय सुरेन काय नाही आणि मलाही माहिती आहे की किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं तर चा जो प्रश्न आहे तुमचा आता एक मिळालेला आपल्याला आणि तो अवघड आहे हे मी तुम्हाला आत्ता जसं सीपीसी सुरू आहे शिकवता शिकवता सांगते की सीपीसी साठी आपण कितपत करू शकतो आलं लक्षात सो ड्युरिंग द ट्रायल ड्युरिंग द प्रोसेस रिसिव्हर अपॉइंट करू शकतात कोर्ट नंतर एकदा जजमेंट लागल्यावर रिसिव्हर अपॉइंट करायची गरज आहे का नाही मग ते एक्झ्युकेशनला जाईल ठीक आहे सो हे कन्सेप्ट तुम्हाला एकूण एक क्लिअर असेल ना सी पी तरच प्रश्नाला हात ला आता सपोज मला जर इथे काही कन्फ्युजन असेल ना तुम्ही हा क्वेश्चन मी पेपर द्यायला बसले तर मी हा सोडेन आणि समोर जाईल मी डायरेक्टली सांगतेय मला कुठल्याही प्रकारे असं वाटत नाही की मी टीचर आहे आणि मी विद्यार्थ्यांना बिलकुलच नाही कसं सांगू अजिबात नाही मला जर थोडाही डाऊट वाटला नाही असं होऊ शकतं का किंवा हो मला गॅरंटी तर आहे पण थोडा डाऊट मी समोर जाईल हा प्रश्न सोडून देईल नंतर मला खूपच वाटलं की नाही माझं काही कवरच होत नाही तरच मी याला हात लावेल नाही तर लावणार नाही ऍज पर माय ओपिनियन

प्रिस्क्रिप्टी इयर आवाज हे करा ठीक आहे सेक्शन ट्वेंटी ठीक आहे की नाही आता याच्यामध्ये काय ट्वेंटी इयर आहे थर्टी इयर आहे आता प्रॉपरली वाचा सेक्शन ट्वेंटी फाईव्ह वन मध्ये ट्वेंटी इयर दिल्यानंतर थर्टी इयर दिलेलं आहे ठीक आहे की नाही असंही आहे दोन वर्षाचंही दिलंय तिथे तीन चार लिमिटेशन एकाच एक सेक्शनमध्ये दिलं आहे ट्वेंटी फाईव्ह वन काढल्यानंतर सुरुवातीला आपल्याला काय दिसलं होतं तर ट्वेंटी इयर लिमिटेशन पार्ट पाहिजे लिमिटेशन वर डायरेक्ट लिमिटेशन विचारत नाही ठीक आहे तर धिस इज द हे तुम्हाला पाठच करावं लागणार इथं ऑप्शनच नाही तुम्हाला डोळ्यासमोर लिमिटेशन ऍक्ट दिसलाच पाहिजे द ट्रान्सफर ऑफ अन एक्शनेबल क्लेम शॅल बी इफेक्टेड ओके व्हॉट इज मीन बाय बायबल ओनली बाय ओरल ओनली बाय द एक्झिक्युशन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग साईन बाय द ट्रान्सफर बाय पार्टी बा, बाँ बाँ no. है कि जे काही इफेक्टर करतायत ओनली बायटिंग साइन बाय दरच पाहिजे ओके अकॉर्डिंग टू द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी दिस इज द क्वेश्चन ऑफ द टीपी वन क्वेश्चन टीपी मधनं घेतला आपण हे डायरेक्टली तिथे दिलेले सेक्शनमध्ये याच्यावर काही विचार करायची गरज नाही पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे अभ्यास पाहिजे तर आता इथे तुम्हाला ज्यांनाही येत नसेल ना त्यांच्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे असं समजून घ्या ज्यांनाही येत नाही त्यांना कळेल की यार मला हे मी वाचण्यात आलं नाही कुठे मला शोधायचे मग अशा अनेक सेक्शन शोधा म्हणजे प्रत्येक सेक्शन वाचावं वाचा लागेल तुम्हाला तर तर आन्सर येईल क्लिअर नाव द सेकंड इज पुन्हा आपण आलो की मी जो पॅटर्न दिलाय तुम्हाला तशा प्रश्नावर तसेही प्रश्न आहेत आतापर्यंत किती होऊन गेले स्टेटमेंटचे प्रश्न दोन झाले बरोबर कन्सिडरिंग द कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट इन रिलेशन टू द डेफिनेशन ऑफ पब्लिक पब्लिक न्यूसन्स ओके आता न्यूसन्स काय आहे आता पहिले तर पब्लिक न्यूसन्स आपला सिव्हिल पण असतो आणि क्रिमिनल पण असतो हा कशाबद्दल बोलतो ते बघून घ्या अ कॉमन न्यूसन्स इज नॉट एक्सक्युज ऑन द ग्राउंड ऍट द कॉज ऑफ सम कन्व्हिनियन्स ऍडव्हान्टेजेस ओके अ कॉमन न्यूसन्स इज एक्सक्युज ऑन द ग्राउंड दॅट इट इज कॉज सम कन्व्हिनियन्स ऍडव्हानेजेस ओके दिस इज अ व्हेरी हार्ड क्वेश्चन क्वेश्चन अवघड आहे ज्यांना येते त्यांनाच हात लाईट अगदी नाहीतर सोडून पुढे चाललं जायचं ठीक आहे तुम्हाला वाटत असेल की यस नाही मला विचार करायलाच पाहिजे मला येईल तर पहिले तर बट तुम्ही काय करा पहिले जर कोणाला आलं नाही ना तर प्रयत्न करायला काही हरकत नाही तर प्रयत्न करायला हरकत नाही इन द सेन्स की क्वेश्चन काय म्हणतो इन स्टेटमेंट रिलेशन टू द डेफिनेशन ऑफ पब्लिक न्यूसन्स रिलेशन होते का यांचं no तर यस कॉमन न्यूसन्स इज नॉट एक्सक्युज ऑन द ग्राउंड ऑफ दॅट इट इज कॉज सम कन्व्हिनियन्स ऑन द दांस एक्सक्यूज नाही आहे कोणाचा फायदा होण्यासाठी जरी न्यूसन्स केलं तर तिथे नो एक्सक्यूज न्यूसन इज न्यूसन्स एवढी कन्सेप्ट क्लिअर असेल तर अशा क्वेश्चन्सला हात लावा स्टेटमेंटन प्रॉब्लेम अदरवाइज राहू द्यायचं ठीक आहे की नाही आता याच्यासाठी तुम्हाला डेफिनेशन पूर्ण वाचायची गरज होती याचा आन्सर पहिलं बरोबर येत आहे एक म्हणजे स्टेटमेंट वन इज करेक्ट सेकंड इज इन स्टेटमेंट सेकंड इज करेक्ट वन इज इन करेक्ट बोथ बोथ करेक्ट तर जाऊच नका एक आन्सर आलं लक्षात आता कळले तुम्हाला अवघड प्रश्न कसे असू शकतात एकदम सोपे कसे असू शकतात आणि परत काय आहे लिबरल असे कसे असू शकतात सो हे झाले तुमचे सेक्शन नऊ पर्यंत ठीक आहे सेक्शन नऊच्या नंतर आपण येऊया दहावर वर सेक्शन सॉरी क्वेश्चन दहावर वर लिमिटेशन टू फाईल अंडर सेक्शन सिक्स स्पेसिफिक रेल्वे येणार आहे कारण काल परवाच आपलं स्पेसिफिक झालं हे का आलं तुम्हाला हे का आलं का आलं इतक्या लवकर आपण डिस्कशन केलं मी तुम्हाला शिकवलं तुम्ही ते वाचलं मी चार चार वेळ सांगितलं तुम्हाला तर लक्षात राहत म्हणून मी आजही सगळ्यांना म्हणते की काहीही हरकत नाही कुणाकडनंही प्रॉपरली गायडन्स तुम्हाला मिळत असेल घ्या परीक्षा हे आपल्या जीवनाची परीक्षा असते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बिलकुल मला जे सांगण्यासाठी स्वतःहून सांगण्यासाठी मी ऍडव्हर्टाईज नाही करते बट तुम्हाला याच आन्सर लवकरात लवकर आलं आता जेव्हाही आपलं कॉन्स्टिट्युशन होईल स्पेसिफिक होईल आणि तिसरा विषय जो सीपीसी सुरू आहे तुमचा लवकरात लवकर उत्तर का तर ते आपलं झालंय आपण त्यावर डिस्कशन केलंय आणि जर हे वाचलंच नाही तर स्पेसिफिक मध्ये कुठे लिमिटेशन आहे मग लिमिटेशन फॉर अ सूट ओके सूट फाईल करण्यासाठी तीन वर्ष लिमिटेशन लागतं मग काहीतरी डोकं कुठे ला कुठे नेऊन सोडतं आपल्याला आणि आपण त्याचा आन्सर तीन वर्ष कळलं ना तीन वर्ष माहित नसतं तर मंथ कधी दिसले नाही लिमिटेशन ऍक्ट मध्ये दे नाही देत मी मग तुम्हाला कन्फ्यूज कशात न होईल सिक्स मंथ तर तुम्ही विचार पण नाही करणार तुम्ही काय विचार करणार आहात तुम्ही विचार करणार किंवा आणि यातले एक चुकीचा तुम्ही लक्षात सो स्पेसिफिक मधला ही एक क्वेश्चन आता आपल्याला डायरेक्ट विचारण्यात आलेला पुढे येऊया टू रिडीम टू ऑर रिकवर ऑफ इमोबल प्रॉपर्टी मॉर्गेज द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर द सूट सांगा विनोद सर काय आहे मॉडगेजचा सूट फाईलचा ट्वेल इयर्स ठीक आहे आता ट्वेल इयर्स यांनी सांगितलं मला बरोबर आहे का दुसरं जण कोणतरी सांगा रिडीम ऑर रिकवर अ पोर्शन ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी थर्टी इयर येस कन्फर्म आहात तुम्ही पिरियड ऑफ लिमिटेशन फाईल असू इज थर्टी इयर बरोबर आहे लिमिटेशन काढा आणि बघून या कन्फ्युजन करून थर्टी इयर इज कन्फर्म काढा मलाही कन्फ्युजन झालं असेल तर ते का सांगितलं ट्वेल इयर का कारण विचार केला नाही थांबत जा थोडस विचार करा एक क्वेश्चन दोन वाचा दोन तास आहे रिडिम्शनचा सूट दाखल करण्यासाठी रिकव्हरी ऑफ पोझिशन जिथे असेल ना तिथे बारा रिडिमशन ऑर रिकव्हरी ऑफ पोझिशन म्हटलंय तर तीस वर्ष

सफिशियंट कॉज विद इन द मिनिंग ऑफ सेक्शन फाईव्ह ऑफ द लिमिटेशन ऍक्ट तुमचं लिमिटेशन ऍक्टमध्ये नेहमी रेंट आणि लिमिटेशनमध्ये काय होतं निगेटिव्ह मार्किंग होते ठीक आहे की नाही सो सफिशियंट कॉज विद इन द मिनिंग ऑफ सेक्शन फाईव्ह ऑफ द लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री इज कम्प्युटिंग द प्रिस्क्राईब पिरियड मे बी अपिलंट ठीक आहे

त्याला एखाद्या ऑर्डर पासून मिसलीड करण्यात आलं द अपिलेंट अप्लिकंट बोला मॅडम अप्लिक अपिलेंट ऑर अप्लिकंट वॉज मिसलीड बाय द प्रॅक्टिस ओके ऑर द अप्लिकंट ऑर मिसलीड बाय द जजमेंट ऑफ हायकोर्ट ओके सो याच्यामध्ये ऑल ऑफ द बॉन्ड ठीक आहे हा बोला कोण बोलत होतो तेच म्हणणार येस ठीके सो इन एक्झिक्युटिंग अ सेंटेन्स ऑफ ए सॉलिटरी कन्फाइनमेंट्स अच कन्फाइन्मेंट शॅल इन अ नो नो केस एक्सीड ओके किती आहे टेन डेज ऍट अ टाइम फोर्टीन डेज एट अ टाइम फिफ्टीन डेज अॅट टाइम ट्वेंटी डेज ऍट अ टाइम सरळ उत्तर आहेच आयपीसी च फोर्टीन डन्स फोर्टीन डेज एक मिनिट आयपीसी चे तीन क्वेश्चन झालेत ना येस आणि बाकीचे किती झाले होते वरचे लिहिले नाही मी आता नाही ना आपल्याला बाकी लिमिटेशनच होत ना नाही टीपी होत का ते नाही लिमिटेशनच होत म्हणजे लिमिटेशनचे किती प्रश्न आले तीन त्यानंतर हे कशाचा प्रश्न होता वरचा कन्सिडर आय पी सी फो ठीक आहे okay, yes. पुढे एक्झिक्युटिंग अ सेंटेन्स ऑफ सल्टर कन्फाईनमेंट झाला त्यानंतर विच कन्फेशन कॅन बी प्रूड ऍज अगेन्स्ट पर्सन यस विच कन्फेशन कॅन बी प्रूड ऍज अगेन्स्ट अ पर्सन अक्युज ऑफ अन ऑफेन्स ओके कन्फेशन कॅन बी प्रूव्हड अगेन्स्ट अ पर्सन एक मिनिट कन्फेशन कॅन बी प्रूव्हड ऍज अगेन्स्ट अ पर्सन अक्युज ऑफ एनी ऑफेन्स कन्फेशन अक्युज च्या अगेन्स्ट प्रूव्ह करता येते येस कन्फेशन प्रूव्ह करता येतं पण कधी कन्फेशन मेड टू द पोलीस ऑफिसर नो made 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 in in the 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 immediate immediate presence presence of of magistrate. magistrate. Confession Confession to police inspector. हे ठीके की नाही हे इव्हिडन्स ऍक्ट मध्ये तुम्हाला वाचावं लागेल पहिला प्रश्न आपला इव्हिडन्स ऍक्ट आला ते तेही डायरेक्ट प्रश्न विचारला आहे कुठल्याही प्रकार यांनी हे केलेलं नाही आहे ठीक आहे की नाही एक प्रश्न त्यानंतर पुढे मॅम ते सॉलिटरी कन्फाइनमेंट जे आहे याच्या आधीच एक क्वेश्चन होता त्याचा आन्सर हा बोला दुसरं कोण होत सॉलिटरी कन्फाइन हा त्यामध्ये ना सेक्शन सेव्हन्टी मध्ये ना फोर्टीन डेज आणि सेव्हन डेज जो दोन दिलेत तर मग ते केव्हा सेव्हन डेज कन्सिडर करायचं आणि केव्हा फोर्टीन डेज कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मी ते सांगू शकत नाही तुम्हाला ती फार मोठी ठीक आहे की नाही तुम्ही आयपीसी जेव्हा होईल आपलं तेव्हा मी तुम्हाला सांगेन आणि दुसरं म्हणजे जर आता तुम्हाला क्लिअर करायचं असेल हिंदीत चे लेक्चर पण आहेत ओके okay? आता मला प्रश्न तसे विचारू नका तुम्ही पेपर बद्दल काही कन्फ्युजन झालं तर विचारा आता इथे okay. जर सात दिवस केव्हा होईल चौदा दिवस केव्हा होईल के तर आपल्याला आयपीसी ला शिकावं लागेल ओके okay? सो त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये फक्त फोर्टीन होतं म्हणून मी शुअर होतो की फोर्टीन असेल सेव्हन असलं असतं कन्फ्युजन झालं असतं कारण तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी सेवनही टाकता आला असतं त्यांना असं काही नाही आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ठीक आहे की नाही येस त्यानंतर या आहे विशेड प्रोसिडिंग सेक्शन क्वेश्चन आलाय तुम्हाला टू मेक ओव्हर अ केस अंडर सबसेक्शन टू नाईन टू वन नाईन्टी नाईन हा खूप अवघड प्रश्न आहे याला हार्ड क्वेश्चन मध्ये टाकेल मी टू टेंडर अ पार्डन अंडर सेक्शन तीनशे सहा टू सेल प्रॉपर्टी अंडर सेक्शन चारशे अठ्ठावन आणि चारशे एकोण साठ ओके सो इथे आता खूप विचार करावा लागणार आहे या क्वेश्चनला हा क्वेश्चन जास्तीत जास्त हंड्रेड आउट ऑफ टू पर्सेंट मुलं सोडू शकतील कारण ते सेक्शन वगैरे बघावं लागेल सो इरेग्युलरिटीज वीच वीच प्रोसीडिंग टू मेक ओव्हर अ केस अंडर सबसेक्शन टू ऑफ सेक्शन वन नाईन वन नाईन्टी टू टू टेंडर अ पार्डन हा येत नाही टू सेल अ प्रॉपर्टी अंडर सेक्शन हा येत नाही तर आता इथे फक्त एक आन्सर उरलं त्याचा आन्सर एक यायला पाहिजे ठीक आहे आता याची हिसेप्चल क्लिअरिटी चांगली पाहिजे हा प्रश्न ठीक ठीके सीआरपीसीचा प्रश्न आहे आणि अवघड आहे सेक्शन आय थिंक चारशे साठ सत्तरच्या चा काहीतरी दरम्यान आहे एक्झॅक्टली मला आठवत ठीक आहे नन ऑफ येऊ शकतं की हा सेक्शन बघावं लागेल एकदा ठीक आहे की नाही आन्सर की मध्ये नन ऑफ दी अबाव असेल तर मे बी नन ऑफ दी अबाव आन्सर येईलच हे वाल ठीक आहे कारण मला इथे वन नाईन्टी टू मध्ये करू शकतात का मॅजिस्ट्रेट हे बघावं लागेल ती लिस्ट पाठ पाहिजे तुम्हाला ठीक आहे तर नन ऑफ द अबाव आय मे बी याचा आन्सर नन ऑफ दी अबाव यायला पाहिजे सो एवढे अवघड प्रश्न असतात तर इथे सोडून टाकायचे कारण सेक्शन एक्झॅक्टली आठवत नाही मी जरी एक्झाम द्यायला बसले तुम्ही बसले तर सेक्शन टू वन नाईन्टी टू मध्ये काय आहे आठवलं पाहिजे अँड इन्स्ट्रुमेंट विच हॅज बीन रजिस्टर्ड अंडर द इंडियन रजिस्ट्रेशन डिक्री टू द कलेक्टर रेव्हन्यू कमिशनर ऑफिसरिटीज इथे काय दिलेलं आहे कॅन्सेलेशन झाल्यानंतर आपण माइक ऑफ करा रेजिस्ट्रेशनला पाठवतो तर इथे कोण आहे रेवेन्यू कमिश्नर ऑफिसर इन होम हुज ऑफिस इंस्ट्रूमेंट हॅज बिन रजिस्टर याचा आन्सर तीन यायला पाहिजे ठीक आहे की ना है, whom, office, तो हे डायरेक्टली क्वेश्चन आहे तुमचा स्पेसिफिक मधून छोट्या ऍक्ट मधून पुन्हा एक क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला त्यानंतर पुढे येऊ शकतो वेअर द डेटारुशन ऑफ ए डिग्री ओके जेव्हा जजमेंट आता थोडासा अवघड प्रश्न आहे वाचायला वेळ लागेल सो पहिले तर कन्फर्मली प्रॉ वाचून घ्यायचा आहे प्रश्न तुम्हाला की एक्झॅक्टली प्रश्न काय म्हणतो वेअर अ जजमेंट डेटार फोर्स आणि फ्रॉड करतोय जजमेंट डेटा ठीक आहे म्हणजे ज्याला डिक्री एक्झिक्यूट करून द्यायचे प्रिवेंटेड द एक्झिक्युशन ऑफ ए डिक्री ऑर ऑर्डर विद इन अ पिरियड ऑफ लिमिटेशन द कोर्ट मे ऑन द अप्लिकेशन ऑफ ए जजमेंट क्रेडिट आर एक्सटेंड द पिरियड फॉर एक्झिक्युशन ऑफ ए डिक्री ऑर ऑर्डर एज अ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन सेव्हन्टीन टू ऑफ द लिमिटेशन ऍक्ट Provided that such applications is made within a six months from the date of discovery of fraud. Within a one year from the date of discovery of fraud, please, Mike please, please. Within a two year from the date of the discovery of fraud, within a three years from the date of the discovery of fraud. Mokshada kunitari. Moksha da mic Mike kara please. Uh so Yamade. याचं उत्तर आपल्याला लिमिटेशन ऍक्ट मध्ये शोधावं लागेल सतराच्या सतरा सेक्शनच्या दोन मध्ये काय आहे ना याचा आन्सर आय थिंक सो so, याचा आन्सर मला तरी वाटतं की थ्री इयर्स यायला पाहिजे मला एक्झॅक्टली आठवत नाहीये पण मला असं वाटतं तर मला जेव्हाही असं वाटेल आणि मी पेपर देत असेल तर मी ह्या सेक्शन किंवा क्वेश्चन सोडून देईल बिकॉजे मी कन्फर्म नसेल एकदा कन्फर्म करून सांगा कोणाकडे माहिती असेल किंवा आय थिंक सो थ्री इयर याचा आन्सर यायला पाहिजे किंवा मग वन इयर असू शकतं काय आन्सर यायचं कोणाला माहिती वन इयर ओके अशा प्रकारे जर कन्फर्म नाही आहात तुम्ही तर इथे आन्सरला हात लावायचा नाही ठीक आहे की नाही बी येत आन्सर याच कोणीतरी बी पाठवलेलं आहे बी मीन्स वन इयर टू ओके सो याचा आन्सर मलाही एक्झॅक्टली आठवत नव्हतं थ्री की टू वन इयर ओके सो मला जर आठवत नसेल तर डेफिनेटली मी सोडून देईल मी हात लावणार नाही लिमिटेशनच्या आतापर्यंत चार क्वेश्चन झालेले आपले ठीक आहे त्यानंतर याचा आन्सर तुम्ही वन इयर कन्फर्म करून घ्या आन्सर की मध्ये बघून महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन शॅल अप्लाय टू एनी प्रिमायसेस लेट ऑर सब लेट टू बँक टू एनी प्रिमायसेस बिलॉंगिंग टू द लोकल ऑथॉरिटी टू एनी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नन ऑफ दिअबो आता मला सांगा याचा आन्सर तुम्हीच काय आहे ज्यांचं रेन ऍक्ट झालेलं आहे सांगा आन्सर बँक नाही ऑथरिटी अंडरटेकिंग सेकंड फोर अन्स ठीक आहे नो चार तिन्ही ही चुकीचे आहे चौथ न येस ठीक आहे तर अशा प्रकारे इथे आपण सोडू शकतो आपला पेपर ठीक आहे कन्फर्म असेल तरच हात लावायचा नाही तर पुढे चाललं जायचं ठीक आहे न पार्टी आता तुम्हालाच इथे कळतय ठीक आहे की नाही काय करू की बघा मलाही एक दोन कन्फ्युजन होते क्वेश्चन की येस अफकोर्स होऊ शकतं ना रिव्हिजन किंवा वाचलं नसेल तर मी तुम्हाला तिथे सगळं सांगितलं आतापर्यंत दोन क्वेश्चन्स माझे चुकले किंवा मा माझ्या स्वतःचे किंवा मा तिथे मला कळत मी, मी दोन क्वेश्चन स्किप केले लक्षात ठेवा मी एवढा रोज तुम्हाला शिकवते पण मी मी दोन क्वेश्चन स्किप केले तुम्हाला स्पष्ट सांगितलं की मी इथे नसेल तर मी तुम्हाला शिकवणार मी जर मला आलं नाही तर मी सोडणार नाही तर माझ्या दोन क्वेश्चन मिस केले मी स्वतः पार्टी रिफ्युजेस रिफ्युजेसुस अ डॉक्युमेंट विच ही नोटीस टू प्रोड्युस काय म्हटलंय आता क्वेशन कशातलाय काही माहित नाही अजून बघायचं आता तुम्हाला होता की मॅडम सगळ्यांनी एकदा कन्फर्म करा की आपले माइक ठेव काल परवा प्रश्न विचारला होता की मॅम कळत नाही कधी कधी हा प्रश्न नेमका कशातलाय ठीक आहे सो आता बघा इथे काय म्हंटल आहे वेन अ पार्टी रिफ्युजेस टू प्रोड्युस अ डॉक्युमेंट विच ही हॅज होल्ड अ नोटीस टू प्रोड्यूस आता तुम्हाला माहितीये का प्रोड्यूस नोटीस करणे हे कुठे दिले सीपीसी नाही तर सीआरपीसी मध्ये बरोबर आहे की नाही सो so, ही एक प्रोसिजरच आहे ना दोन्हीकडे दिले नोटीस प्रोड्यूस केल्यानंतर नोटीस पाठवणे डॉक्युमेंट प्रोड्यूस करणे okay? exactly, हो ही कॅन आफ्टरवर्ड युज द डॉक्युमेंट ऍज इव्हिडन्स द दन्सेंट ऑफ द अदर पार्टी ओके तो इथे परत आता हे एक्झॅक्टली सपोज कधी कधी असू होऊ शकतं की नाहीच कळलं सीपीसी मधलंय की सिव्हिल मधलं की क्रिमिनल पण कधी कधी दोन्ही प्रोसिजर सारखीच असते त्यामुळे आपण इथेच लक्ष ठेवूया ही कॅन ऑफ्टर वर युज द डॉक्युमेंट पुन्हा तो देऊ शकतो का ऍज अ इव्हिडन्स विदाऊट कन्सेंट ऑफ द अदर पार्टी विदाउट द अदर पार्टी कन्सेंट पहिले तर त्यांनी प्रोड्युस नाही केलं पण आता देतो ही कॅन नॉट ऑप्टर वर युज डॉक्युमेंट ऍज अ इव्हिडन्स द कन्सेंट ऑफ द अदर पार्टी करू शकतो का करू शकत नाही का ठीक आहे हे दोन्ही दिले आहे ही कॅन ऑप्टर वर युज डॉक्युमेंट ऍज एव्हिडन्स विदाउट द ऑर्डर ऑफ द कोर्ट अबो काय आन्सर येणार आहे सेकंड ही कॅन नॉट आफ्टर वर्ड युज द डॉक्युमेंट कन्सेंट ऑफ कॉफ अदर पार्ट ठीक आहे सो इथे आता कन्फ्युजन होत आहे खूप कन्फ्युजन आय नो दॅट की कुठले विषयाचे कुठले प्रमाणात तुम्हाला सोपे जाणार आहे वगैरे सो so, अशा प्रकारे आपण इथे जर येत असेल आपल्या समोर प्रश्न तर काही हरकत नाही स्किप करून पुढे चाललं जायचं ठीक आहे की नाही सो धिस इज द धिस इज द फ्रॉम द प्रोसिजर दॅट इज सीआरपीसीचा क्वेश्चन मी इथे टाकू ठीक आहे सो नाव आता पुढे येऊया हुज ओपिनियन एज टू इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर इज अ रिलेव्हंट फॅक्ट आता इव्हिडन्स मध्ये आलो हा ही आताचा जो क्वेश्चन होता तो ही इव्हिडन्सचा येतो सो बघूया आता इथे हुज ओपिनियन एज टू इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर इज अ रिलेवंट फॅक्ट इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर हे रिलेव्हट फॅक्ट आहे याच्यावर ओपिनियन कोण देणार असं ते विचारतात ऑपे पर्सन हुज इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर इज क्वेश्चनेड ज्याचं सिग्नेचर क्वेश्चन आहे तोच पर्सन ओपिनियन देणार का ऑफ द सर्टिफाईंग ऑथॉरिटी विच हॅज इशूड इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ऑफ एक्सपर्ट ऑल ऑफ काय उत्तर असणार याच सांगा एक्सपर्ट एक्सपर्ट बी बी दोन उत्तर असणार ठीक आहे सो ओपिनियन एज टू इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर फॅक्ट इथे फॅक्ट आहे की नाही एक्सपर्ट काय ओपिनियन देणार एक्सपर्ट ओपिनियन देणार आहे की हे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर त्यांनी केलंय का आहे के तो सांगणार नाही रिलिव्हंट फॅक्ट मध्ये तर हे ऑथॉरिटी इथे देणार ठीक आहे बोथ कॅन बी करेक्ट ना मॅम मग त्याच्यामधलं मोस्ट प्रोबेबल आन्सर जे असेल ते लिहायचं नाही इथे ऍक्च्युअली आन्सर जरी तुमच्या एमपीएससी च्या याच्यामध्ये दिलं असेल ना तरी आन्सर याचं दोनच यायला पाहिजे बिकॉज रिलेव्हंट आहे की नाही याचा एक्सपर्टशी काही देणे घेणं असतं रिले ए, 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 एक्सपर्ट काय सांगणार आहे तुमचा की एक्सपर्ट हे सिग्नेचर नाही एक्सपर्ट माहिती नाही मला सो ठीक आहे की नाही तो एक्सपर्ट काय सांगणार आहे तुमचा की हे यांची सिग्नेचर आहे का हे अक्षर आहेत का हे असं होऊ शकतं का ते ओपिनियन देणार हो की नाही असं होऊ शकतं सो असे डाऊटफुल क्वेश्चन तुम्ही स्किप केले तर काही हरकत नाही जेव्हा तुम्हाला वाटतं की yes. यस किती झाले आता पण जास्तीत जास्त चार ते, ते पाच स्किप झाले जास्त नाही पण तिथे जर चुकले तर त्या चार जर चुकले तर इकडचा आल्ला बरोबर चालला जाईल ठीक आहे की नाही सो दिस इज ऑल्सो फ्रॉम द इव्हिडन्स ऍक्ट नाव पुढे या ठीक आहे सो एव्हरी अपील अंडर सेक्शन थर्टी फोर वन ऑफ द महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट शेल बी मेड विदिन अ सिक्स्टी डेज थर्टी डेज नाईन्टी डेज फिफ्टीन डेज हे तुम्हाला आन्सर यायलाच पाहिजे डायरेक्ट क्वेश्चन कोणी वाचलंय रेन कंट्रोल ऍक्ट थर्टी डेज थर्टी अपील ओके डायरेक्ट क्वेश्चन आहे कुठल्याही प्रकारे मध्ये जास्त डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत आता सेक्शन अंतर्गत बघतो आपण मी डायरेक्टली काढली नाही पूर्ण फक्त ऍव्हरेज काढतीये सो so, डायरेक्टली क्वेश्चन्स किती येतात आणि मग असे किती येतात एक डायरेक्ट एक आहे असं देत ते ठीक आहे अपील मे नॉट फ्रॉम डिग्री पास्ट एक्स पार्टी डिग्री पास्ट बाय द कोर्ट विथ द कन्सेंट ऑफ द पार्टी प्रिलिमिनरी डिग्री न अपील मे नॉट अपील होऊ शकत नाही ओरिजिनल डिग्री पास्ट पार्टी याच्यावर अपील होते का अ डिग्री पास बाय द कन्सेंट ऑफ प्रिलिमिटेड मी तुम्हाला आर्टिकल एकशे शिकवतानाही सांगितलं की कन्सेंटिंग डिक्रीवर अपील आहे का नाही आपण काय बघितलं तर ऑर्डर थर्टी सिक्स स्पेशल केस काय होती तिथे कन्सेंटिंग डिक्री होती आता हे बाकीचे जे रेग्युलर क्लासेस झाले त्यांना हे सगळे आन्सर येत असेल अशी मी पूर्ण अपेक्षा करते त्यांना इतके डीपली शिकवलंय पण सीपीसी मध्ये मी तुम्हाला हे शिकवलंय स्पेशल केस फ्रेंडली सूट मध्ये काय असते कन्सेंटिंग डिक्री असते याच्यावर अपील नसते ठीके so, सो ना so, हा सीपीसीचा तुम्हाला सांगितलं मी सीपीसी मधून साधा सरळ क्वेश्चन येणार नाही ठीक आहे की नाही सो दिस इज ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल बाय अ सॅम्पल देर इज अन इम्प्लॉईड कंडिशन ठीक आहे इथे काय म्हटलं आहे इम्प्लॉईड कंडिशन वॉरंटी मध्ये गेलो आता आपण कुठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता पण हा सेलचा हा सेलचा आहे ठीक आहे की नाही इन द केस ऑफ द कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ठीक आहे सेलचा क्वेश्चन आहे सेल ऑफ गुडचा चा क्वेश्चन आहे हा ठीक आहे देअर इज अन इम्प्लॉइड कंडिशन व्हॉट इज इम्प्लॉइड कंडिशन सेक्शन बारा वाचा ठीक आहे की नाही दॅट इट इज नॉट नेरी दॅट द बल्क द द इन क्वालिटी शॅल करत का दॅट इज नॉट नेसेसरी दॅट द गुड शॅल बी फ्री फ्रॉम एनी डिफेक्ट दॅट दॅट बायर शॅल हॅव अ रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ कम्पेअरिंग द बल्क विथ द सॅम्प आता आन्सर काय असे ऑप्शन बघावं लागेल तुम्हाला बेर ऍक्ट काढावं लागेल बघावं लागेल सो इथे म्हटलंय की आता क्वेश्चन पूर्ण समजून सांगायला सांगतेच मी दॅट इन द केस कॉन्ट्रॅक्टर बाय सॅम्पल बाय सॅम्पल देर इज अन एम कंडिशन इम्प्लॉईड कंडिशन होती आणि सॅम्पल दाखवलं होतं सो दॅट इज नॉट नेसेसरी दॅट बल्क शेल करडंट विथ द सॅम्पल दॅट इज नेसेसरी इथे नॉट टाकले त्यांनी म्हणून हे चुकीचे त्या दोन्ही ऑप्शन मध्ये नॉट नसलं असत तर मग ते झाले असते नॉट टाकलंय ना त्यामुळे ओन्ली थ्री ऑप्शन मग असं जर कन्फ्युजन होत असं तर डबल वाचा बघा तिथे नॉट आहे का मे का शॉल आहे का कारण सगळं तर सारखंच दिसतंय सगळं बरोबर दिसतंय ना मग कुठेतरी चेंजेस आहेत मग दॅट इज नॉट नेसेसरी पुन्हा काढा दॅट द गुड शेल बी फ्री फ्रॉम डिफे असलेच पाहिजे फ्री फ्रॉम डिफेक्ट नॉट डिफेक्ट नॉट कस काय लिहित आहे पण याच्यात नॉट नाहीये आहे दॅट द बायर शॅल हॅव रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ कम्पेरिंग द बल्क विथ देक्ट काही अर्जंट असेल का मी क्लास मध्ये काय काय झालं फोन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट ठीक आहे तर आपण सेल ऑफ गुड चा थे, एक क्वेश्चन बघितला आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट पुन्हा आलो स्टेटमेंटच्या सेक्शन वर ठीक आहे की नाही बघूया काय सेक्शन आहेत कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट स्टेटमेंट वन अँड स्टेटमेंट टू A threat to injure the reputation of any थ्रेट टू इनर द रेप्युटेशन ऑफ एनी डिसीज पर्सन इन पी सी शिकवते माझ्या विद्यार्थ्यांना मी डेफिनेशन पाठ करायला सांगते काही करू नका पण डेफिनेशन तुम्ही पाठ करा म्हणजे करा डेफिनेशन इज व्हेरी वेरी व्हेरी 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 इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्हाला आल्याच पाहिजे आय पी सीच्या आता इथे काय थ्रेट टू इंज्युअर रेप्युटेशन इथे थ्रेट करत आहे धमकी देत आहे कशासाठी रेप्युटेशन इंज्युअर करण्यासाठी पर्सन वाचत गेलेला व्यक्ती आहे का डिफॉर्मेशन मध्ये इन्क्लुड येस ऑफकोर्स आहे होम द पर्सन थ्रेटन इज इंटरेस्टेड आता माझ्या फादरची डेथ झाली आहे त्यांच्या नावाने हो आता कुणीतरी काही बदनामी तर त्याचा फरक मला पडणार माझ्यावर इफेक्ट होणार सोसायटी मला म्हणणार की तुमच्या वडिलांनी असं केलं होतं का बघा अफकोर्स अमाऊंट टू क्रिमिनल इंटिमिडेशन अ थ्रेट टू इंज्युअर द इंटरप्रिटेशन ऑफ एनी डिसीज पर्सन इन इन होम द पर्सन थ्रेटन इज इंटरेस्टेड डज नॉट अमाऊंट अ क्रिमिनल डिसीज करेक्ट सेकंड इज स्टेटमेंट वन इज करेक्ट अँड स्टेटमेंट इज इनकरेक्ट क्लिअर यासाठी तुम्हाला जेव्हाही आय पी सी चा येईल ना तेव्हा प्रॉपरली वाचा आय पी सीच्या सेक्शनला क्वेश्चनला प्रॉपरली वाचावंच वाचा लागणार आहे चे कारण ते डेफिनेशन दे कुठंतरी नॉट कुठेतरी मे कुठेतरी शॅल त्यांनी केलेलंच आहे हे लक्षात ठेवा डेफिनेशनच्या डेफिनेशन देतात शॅल नॉट मे मध्ये कन्फ्यूज करून टाकतात तुम्हाला ठीक आहे सो धिस इज कॉल्ड प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असे जर क्वेश्चन तुम्ही तीन टेस्ट सिरीज सोडवल आणि माझे जे हजार क्वेश्चन देतील ना मी तुम्हाला तुम्ही पाच वर्ष झाले प्रिपरेशन करतायत पण या दोन महिन्यात जर अशी स्मार्ट स्ट्रॅटर्जीने प्रिपरेशन केली तर जिंकलात क्लिअर त्यानंतर द ट्रान्झॅक्शन विल नॉट बी हिट बाय डॉक्टर ऑफ द लिज पेंडन्स इफ द सूट इज पेंडिंग इन द कोर्ट काय म्हंटल आहे ट्रान्झॅक्शन विल नॉट हिट जर व्हॉट इज ट्रान्झॅक्शन आता लिज पेंडन्स शिकावं लागेल ट्रान्झॅक्शन केलं तर ते हिट करणार नाही डॉक्टरला डॉक्ट्राईन वर त्याचा काही इफेक्ट होणार नाही विद इन द लिमिट्स ऑफ द महाराष्ट्र विद इन द लिमिट्स ऑफ द इंडिया बी एन द लिमिट्स ऑफ द इंडिया ऑल ऑफ दी अबू थर्ड मॅम बी एंड द लिमिट यस आउट ऑफ इंडिया लीज पेंडन्स रेजी रेस जे डी केटा काम करत नाही त्यामुळे याचा आन्सर थ्री आहे हे कळलं कर, पाहिजे हे कधी कळतं मॅम हे तर बेर मध्ये दिलं नाही असं काही तर प्रॉपरली गायडन्स घ्या कोणाकडनं ऐका जेव्हा मी शिकवते तुम्हाला तर एक्स्ट्रा अशा गोष्टी काही काही त्याच्यासोबतच्या शिकवत असतात ओके

कन्फर्ड सेक्शन नाईन्टी सेक्शन नाईन्टीन मध्ये कोणती आहे बघा आता लक्षात ठेवास बट येस बट आता काय आहे हा क्वेश्चन अवघड आहे का अवघड आहे मॅडम आम्हाला तो सहज आला एक्सप्रेस ऑथॉरिटी रिप्रेझेंटेटिव्ह सगळ्या प्रकारची पण सेक्शन नाईन पर्टिक्युलरली तुम्हाला आहे तिथे नाईन्टीन येस सेक्शन नाईन्टी सेक्शन नाईन्टीन मध्ये कोणती ऑथॉरिटी इतकं विचारलंय तुम्हाला बाकी नाही विचारलंय तुम्हाला युपीएससीचा अभ्यास केला सगळ्या जनरल नॉलेज पण इथं जे एम एफ सी मध्ये फक्त लॉ विचारले त्याचा आन्सर करायचा आपल्याला तर हे नेहमी लक्षात ठेवा एक हिंट कन्फ्युज होऊ नका इथे ऑल ऑफ दी अबो दिलं असतं ना तर ते करेक्ट आलं असतं पण सेक्शन नाईन्टीन काय विचारतो ते फक्त सांगायचंय बाकीचं नाही सांगायचं ओके सो सेक्शन नाईन्टीन विच इज डील्स विथ द इम्प्लॉइड ऑथॉरिटी ऑफ दी पार्टनर क्लियर नाव हाय कोर्ट शाल हॅव अ पॉवर टू इश्यू एनी टू एनी पर्सन ऑथॉरिटी िएट केस एनी गवमेंट डायरेक्शन ऑर्डर ऑर रिडस अंडर सेक्शन ओके ऑथॉरिटी इन्क्लुडिंग केसेस आता इथे सरळ सरळ तुमच्या एमपीसी चुकीचं उत्तर दिलेलं आहे आन्सर की मध्ये आय सिम सो मला असं माहिती झालं होतं की याचा आन्सर चुकीचं काहीतरी बत्तीस दिलं होतं त्यांनी याचा आन्सर तीन हे तर तुम्हाला माहितच आहे ठीक आहे की नाही कंप्लेंट मीन्स कंप्लेंट मीन्स काय सीआरपीसी लेक्चर सिरीज पाहिली आहे कंप्लेंट मीन्स पोलीस रिपोर्ट होते का नाही no. रिपोर्ट मेड बाय पुलिस ऑफिसर इन केस व्हिच डिस्क्लोसेस आफ्टर द इन्वेस्टिगेशन टू द कमिशन ऑफ ए नॉन इनकॉग्निजेबल अफेस कंप्लेंट मेड टू ऑफिसर इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन नो नो सेकंड आहे का सेकंड सेकंड का आहे हे शिकवले मी तुम्हाला त्याच्यामध्ये बघा त्या व्हिडिओमध्ये रिपोर्ट मेड बाय पोलीस ऑफिसर इन केस ऑफ ए आफ्टर इन्व्हेस्टिगेशन द द कमिशन ऑफ नॉन डिस्कोजेस्टिगेशन ठीक आहे सो अगेन सीआरपीसी क्वेश्चन आहे मॅन इज सेड टू कमिट रेफी ओके ही हॅज अ सेक्शुअल इंटरकोर्सेस ऑर सेक्शुअल ऍक्ट विथ हिज ओन वाइफ द वाइफ नॉट बिंग अंडर फिफ्टीन इयर ऑफ एज प्रॉपर परली वाचायचं मी तुम्हाला सांगते दोन तास आहेत आपल्याकडे दोन तास खूप वेळ झाला हॅज सेक्श्युअल इंटरकोर्सेस विथ हिज ओन वाईफ ड्युरिंग अ सेपरेशन विदाउट हर कन्सेंट ठीक आहे आता तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते तुम्ही समजून घ्या की हा मला कळलं नाही याला बाजूला ठेवूया दुसरा ऑप्शन वाचूया कळलाच नाही हा ठीक आहे याला बाजूला ठेवूया हॅज सेक्शुअल इंटरकोर्सेस विथ हिज ओन वाईफ ड्युरिंग अ सेपरेशन विदाउट हा थोडा बरोबर वाटतोय इकडे आपल्याला ठीक आहे की नाही हॅज सेक्शुअल इंटरकोर्सेस विथ हिज ओन वाईफ ड्युरिंग अ सेपरेशन विथ हर कन्सेंट हॅज सेक्शुअल इंटरकोर्सेस हिज ओन वाईफ ड्युरिंग अ सेपरेशन विथ हर कन्सेंट जिथे कन्सेंट असेल तिथे रेप नाही ठीक आहे हेही आन्सर चुकीचं आहे मग ऑल ऑफ तर येत येईल का ऑफकोर्स नॉट ऑल ऑफ ऑफिअ गेलं मग आता सेकंड बोललं पण तरीही सेकंड मध्ये आणि कन्फ्युजन आणि मी सांगते तुम्हाला मला कन्फ्युजन आहे तुम्ही असाल बरोबर एकदम मला आहे कन्फ्युजन पर... पेपर मी सोडवतीये तर मी काय करेल मी पुन्हा ए वाचणार मी नाही आन्सरच उत्तर टिक करणार मी कुठल्या मुद्द्यावर बोलतेय हे तुम्हाला कळतंय का मी दोन ऑप्शनला काढून टाकलं पण तरी मला माहितीये ओके वन वन मिनिट ओके मी स्ट्रॅटजी शिकवत आहे तुम्हाला पेपर कसा सोडवायचा मला दोन आन्सर चुकीचे वाटले मी काढून टाकले मला दोन मध्ये कन्फ्युजन आहे त्यातल्या त्याच्यावर नव्वद टक्के गॅरंटी आहे तरीही मला दहा टक्के सोडायचं नाही पुन्हा वाचायचं मला एक हा सेक्शुअल इंटरकोर्सेस ओन वाईफ द वाईफ नॉट बिंग अंडर द फिफ्टीन इयर ऑफ एज आन्सर कोणते सेक्शुअल इंटरकोर्सेस विथ हिज ओन वाइफ ड्यूरिंग अ सेपरेशन विदाउट हर कन्सेंट ऑप्शन टू आहे का कन्फ्युजन होते yes, थे थे से थे से की नाही सांगा येस मॅम पण तेव्हा एवढं लक्षात येत आहे की ऑप्शन वन मध्ये ना नॉट बिंग अंडर फिफ्टीन इयर म्हणजे तिथं ती मायनर नाही ती मेजर आहे पण तिथे नॉट बिंग म्हटलं नॉट ऑप्शन वाचा थर्ड ऑप्शन वाचा हॅज सेक्शुअल इन्फोर्सेस विथ हिज ओन वाईफ ड्यूरिंग अ सेपरेशन विथ हर कन्सेंट a man is said to commit a rape if he if he has a sexual intercourse no, no, or sexual no, no. acts which he which with his own wife the wife not being under the 15 not being म्हटले सेकंड ऑप्शन सेकंड option करेक्ट मैम तर जेव्हा ही कन्फ्युजन होता तेव्हा शांत डोक्यानी प्रॉपरली तो सेक्शन पूर्ण वाचायचा आहे तो क्वेश्चन पूर्ण वाचायचा आहे नंतर पुन्हा आन्सर कडे जायचं ठीक आहे पेपर आता आपण पेपर सोडवतोय आपलं झाल्यानंतरही तुम्ही पुन्हा एकदा त्याच्यावर विचार करा वेअर बोध पार्टींट आर अंडर मिस्टेक टू द मॅटर ऑफ फॅक्ट एसेन्शियल टू द अग्रीमेंट अगेन क्वेश्चन कशाचा आलाय तुम्हाला इथे बघा ट्वेंटी नाईन टू ओके ठीक आहे आता याच्यामध्ये येऊया आपण अ वेअर पार्टीज टू अन अग्रीमेंट आर अंडर द मिस्टेक ओके अग्रीमेंट झालंय म्हणजे आता कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न आहे

काय सेल ऑफ गुड्स मधला प्रश्न आहे तुमचा सेल मधला दुसरा प्रश्न आहे सेल ओके okay? जर तुम्ही गुड्स आर डिलिवर्ड गुड डिलिवर्ड केलेले आहे पण बायर रिफ्यूज करतो करत नाही seller. तर दिस इज बायर इज बाउंड टू टू रिटर्न देम द सेलर बायर इज नॉट बाउंड टू रिटर्न देम टू द सेलर सेलर कॅन कम्पेअर द बायर टू रिटर्न देम हिम सेलर कॅन नॉट कम्पेअर द बायर टू रिटर्न बायर इज बाउंड टू रिटर्न द गुड सेम जेव्हा तुम्ही घेत नाही तर रिटर्न करा ओके okay? आणि ते सेलर कॅन नॉट सेलर कॅन कम्पेल द बायर टू रिटर्न देम टू हिम ओके तर यापेक्षा आपण हे उत्तर देऊया कारण आता हे कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे टाकलाच कन्फ्युजिंग आहे त्यांनी बायर करू पण सेलर करू पण शकतं आणि सेलरला त्यांनी द्यावं पण लागतं ठीक आहे सो असे ही क्वेश्चन्स असतात कधी कधी तर तुम्हाला जर वाटलं तर सोडून टाका कारण चुकीची फ्रेम झालेली आहे कधी कधी द रिलेशन ऑफ पार्टनरशिप अरायजेस फ्रॉम बोला मॅम क्वेश्चन नंबर थर्टी कॉन्ट्रॅक्ट आहे ना क्वेश्चन नंबर थर्टी येस क्वेश्चन नंबर थर्टी इज कॉन्टॅक्ट क्वेश्चन नंबर थर्टी इज सेल ऑफ गुड जॅक रिलेशन ऑफ ए पार्टनर्स अराइज फ्रॉम कशाने रिलेशन अराइज होत पार्टनर्स कॉन्ट्रॅक्ट येस कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे की नाही सोपा प्रश्न आहे अगदी त्यानंतर मेजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास मे ट्राय इन अ समरी वे एनी ऑफ द फॉलोइंग केसेस थेप्ट अंडर सेक्शन थ्री सेवन्टी नाईन वेअर द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी एक्सीड टू थाउजंड रुपीज काय म्हटलं आहे लक्षात ठेवा एक्सीड टू थाउजंड रुपीज ऑफेन्स नॉट पनिशेबल विद इन विथ इम्प्रिजरमेंट फॉर ए टर्म एक्सिडिंग टू इयर्स ओके ऑफेन्स अंडर सेक्शन फोर फिफ्टी फोर फाईव्ह इंडियन पिनल कोड अ स्टोलन प्रॉपर्टी अंडर सेक्शन चारशे अकरा ऑफ द इंडियन पिनल कोड वेअर व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी एक्सीड टू एक्सिड टू जमत नाही मध्ये म्हणजे हे गेला हे गेला बरोबर आहे आता राहिलं काय दोन किंवा तीन ऑफेन्स नॉट पनिशेबल विथ इम्प्रिझरमेंट फॉर ए टर्म एक्सिडिंग टू इयर ठीक आहे आणि चारशे चोपन्न चारशे छप्पन्न मध्ये काय आहे इंडियन पिनल कोडच्या आता तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे चारशे चोपन्न चारशे छप्पन्न चोपन मध्ये सॉपेन्स नॉट पनिशेबल विथ इम्प्रिझरमेंट फॉर ए टर्म एक्सिडिंग टू इयर हे इथे तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे तर हेच आन्सर दस पुन्हा चा क्वेश्चन ठीक आहे वर भरपूर क्वेश्चन्स त्यानंतर पुढे द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट मे नॉट बी ऑप्टेन बाय

सेट साइड सेल सेट साइड सेल करण्यासाठी किती लिमिटेशन आहे बघा आता त्याच्यामध्ये थ्री इयर आहे वन इयर आहे सिक्स मंथ आहे नाईन मंथ आहे किती आहे सेट साइड सेट साइड सेल बाय द दू कोड पिरियड ऑफ लिमिटेशन प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट सरळ सरळ ना सेट साइड लिमिटेशन ऍक्ट मध्ये काही डोकं लावायची गरज नाही तुम्हाला फक्त माहिती पाहिजे इलिगल इज एप्लीकेबल टू एवरीथिंग काय आहे इलिगल आयपीसी मध्ये ठीक आहे की नाही काय आहे इलिगल आयपीसी मध्ये सांगाल फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी विच इज अन ऑफेन्स प्रोहिबिटेड बाय लॉ द ग्राउंड ऑफ सिव्हिल ऑल अबो ठीक आहे नाही आयपीसी नो ऑर्डर फॉर द डिटेन्शन ऑफ ए जजमेंट डेटा आर इन सिव्हिल प्रिजन इन एक्झिक्युशन ऑफिग्री फॉर द पेमेंट ऑफ मनी शेल बी मेड द टोटल अमाऊंट ऑफ द डिग्री डस नॉट एक्सेप्ट काय आहे याचा आन्सर ऑफ जजमेंट डेटार सिव्हिल प्रिजन मध्ये जातो एक्झिक्युशन ऑफ ए डिग्री पेमेंट ऑफ मनी शेल बी मेड कुठला सेक्शन वाचायचा आहे सीपीसीचा दोन दिवस झाला फाईव्ह थाउजंड टू थाउजंड पटकन मी सांगणार किती टू थाउजंड ठीक आहे मनी डिग्री साठी दोन हजाराच्या वर नसेल तर तुम्हाला अरेस्ट करता येतं का नाही ठीक आहे की नाही दिस इज सीपीसी ओके तर हे लक्षात ठेवा ठीक आहे हे तुम्हाला तुम्हाला येणार नो ऑफेन्स अंडर सेक्शन तीन शे वी क्रमल प्रोसिजर शैल बी कंपाउंडेड ओके ऑफेन्स वगैरह पर्सन हू वुड बी अदरवाइज बी कम्पेटेड टू कंपाउंड एंड ऑफ अंडर से अंडर एज ऑफ दुनेटिकाउंड इफ दूस बास कन्न इज लाइबल टू एनहस पनिशमेंट कंपाउंड हो नहीं तो नो ऑफेन्स अंडरसेक्शन

इफ द अक्यूज बाय रिझन ऑफ ए प्रिव्हियस कन्व्हिक्शन इज लायबल टू एन्हान्स पनिशमेंट होत नाही हेही होत नाही मग आता नेमकं आन्सर काय आहे आता चुकीचा आहे का प्रश्न बघूया सो वेन द पर्सन हु वुड अदरवाईज बी कम्पेटंट अदरवाईज कम्पेटंट आहे तो पण टू कंपाऊंड अन ऑफेंस अंडर सेक्शन इज अंडर द एज ऑफ एटीन इयर्स अंडर एज ऑफ एटीन इयर असेल तर होत नाही सेक्शन एकदा मला थोडासा डाउटफुल हा वाटतोय क्वेश्चन ओके when the person who would otherwise be competent to compound an offense under section uh, idiot असेल तर होत नाही and lunatic असेल तर होत नाही यांच्या बिहेवर दुसऱ्याला करून घ्यावं लागतं तुम्हाला नाही वाटत हा प्रश्न चुकीचा फ्रेम झालाय ऑफकोर्स चुकीचा दिसतोय ठीक आहे हा तर करूच शकत नाही याचा आन्सर यांनी एमपीसी चार दिलं असेल ठीक आहे की इफ द अक्यूज बाय रिझन ऑफ पण इथे प्रश्न हा चुकीचाच आहे ना कारण यांचे हे ही डायरेक्ट कंपाऊंड देऊ शकत नाही ना यांच्या बिहार कोणीतरी द्यावं लागतं तर ते थोडस शॉर्ट मध्ये प्रश्न देण्याच्या नादात थोडा प्रश्न चुकलाय लिगली आन्सर बघितलं तर त्याचा चार यायला पाहिजे ठीक आहे पण प्रश्न थोडाफार चुकीचा सी आहे सीआरपीसीचा ठीक आहे त्यानंतर पुढे येऊया एनी फॅक्ट इज रिलेवंट विच शोज आर कॉन्स्टिट्यूट एनी फॅक्ट इज रिलेव्हंट शोज ऑफ कॉन्स्टिट्यूट सेक्शन आठ सात जर बघितलं तुम्ही तो मोटिव्ह आहे रिलिव्हन्सी फॅक्ट प्रिपरेशन फॉर एनी फॅक्ट एनी शो ऑल दी करेक्ट इव्हिडन्स चा क्वेश्चन ठीक आहे ऑल ऑफ दी करेक्ट सोप आहे लीडिंग क्वेश्चन्स मीन्स वॉट क्वेश्चन्स विच डज नॉट सजेस्ट द आन्सर क्वेश्चन विच सजेस्ट द आन्सर क्वेश्चन विच लीड टू डिस्कव्हरी एनी फॅक्ट क्वेश्चन विच सजेस्ट सजेस्ट येस सो याचा आन्सर एक येतं ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया डिक्री ऑर ऑर्डर मेड बाय कोर्ट ऑफेस मुंबई ओके स्मॉल कॉझेसिफ मेट्रोप हायकोर्ट मुंबई रेंट कंट्रोल चा क्वेश्चन आहे ठीक आहे रेंट चा क्वेश्चन आहे सिटी सिव्हिल कोर्ट मध्ये जाणार का बेंच ऑफ ए टू जजेस ऑफ द कोर्ट ऑफ एमॉल कॉजेस चीफ मेट्रोपॉलिटीन मॅजिस्ट्रेट अपील शाल वेर अ पर्सन डिलिव्हर्स टू अ क्रेडिट आर डॉक्युमेंट्स ऑफ अ टायटल टू इमोबल प्रॉपर्टी विथ इंटेंट टू क्रिएट अ सेक्युरिटी द ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड काही समजलं मॉर्गेज मध्ये जा ठीक आहे की नाही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये जावं लागतं यासाठी टीपी चा कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे सो टीपी चा अजून एक क्वेश्चन वेअर अ पर्सन डिलिव्हर्स टू क्रेडिटर डॉक्युमेंट ऑफ टायटल ऑफ यु मोबल प्रॉपर्टी विथ इंटेन टू क्रिएट अ सेक्युरिटी द ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड द इंग्लिश मॉर्गेज मॉर्गेज बाय डिपॉझिट टायटल थर्ड आन्सर वेन वेन रिसायशन मे बी ऍडजस्ट बाय दी कोर्ट आता काल परवाच आपलं रिसायशन झालंय ओके ऍडजस्टही होतं रिफ्युजही होतं होतं का असं त्यांनी प्रश्न विचारला येस होतं ऍडजस्ट कधी होतं कधी होतं पण वेअर द प्लेंटिफ हॅज एक्सप्रेसली ऑर इम्प्लाइडली रॅटिफाईड कॉन्ट्रॅक्ट नाही रॅटिफाईड केल्यावर कशाला होईल सबसेक्शन दोन मध्ये दिले ना रॅटिफाईड केल्यात नाही होणार वेअर थर्ड पार्टीज हॅव्ह ड्युरिंग कॉन्ट्रॅक्ट अक्वायड राईड इन अ गुड विदाउट द नोटिस ऑफ व्हॅल्यू वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज वायडेबल ऑर टर्मिनेबल बाय दी प्लेंटिफ क्लिअर आल्या लक्षात क्वेश्चन आहे तुमचा स्पेसिफिकचा याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट किर्टिफाईड कधी होत मेड ऑन द डॉक्युमेंट ऍडमिटेड इन इव्हिडन्स शेल बी साइन इनिशियल कशाचा क्वेश्चन आहे बघूया ठीक आहे की नाही एंडोर्समेंट मेड ऑन द डॉक्युमेंट ऍडमिटेड इन एव्हिडन शेल बी साइन इनिशिएट बाय अफकोर्स इनिशिएट करणार आहे द पार्टी हु हॅज ए टेंडर द डॉक्युमेंट इन एव्हिडन्स पार्टी हु हॅजेड जज ठीक आहे की नाही कोण एंडोर्समेंट करून घेणार डॉक्युमेंट डॉक्युमेंटेड ऑफिडन्स शेल बी साइन इनिशिएट बाय ऍडमिट केले म्हणून कोण सांगणार जज सांगणार आहे ठीक आहे की नाही ऍडमिशन कन्फेशन सो सो ठीक आहे काय समोर आहे सो इथे सुद्धा तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट चा प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुढे येऊया आता द गव्हर्नर ऑफ इच स्टेट शाल अपॉइंट अ पर्सन टू बी अॅडवोकेट जनरल फॉर द द स्टेट इज टू बी अपॉइंट कोण आहे सो ऑफ स्टेट अ पर्सन आता इथे कन्फ्युज केला ते गव्हर्नर अपॉइंट करतो एडवोकेट जनरल फॉर द स्टेट हु इज क्वालिफाईड बी अपॉइंटेड एज अटॉर्नी जनरल डिस्ट्रिक्ट जज अ जज ऑफ द हायकोर्ट अटर्नी जनरल जर अपॉइंट करायचं असेल तर जज ऑफ द सुप्रीम कोर्ट क्वालिफिकेशन पाहिजे क्वालिफिकेशन विचारले खूप छान yes. शिकवलं मी तुम्हाला कॉन्स्टिट्युशन त्याचा आन्सर काय आन्सर येतं तुमचं कॉन्स्टिट्युशनच ठीक आहे चला पुढे हु कॅन नॉट अक्वायर द राईट ऑफ सबरोगेशन ओके दिस इज कम्स बाय ओके अवघड आहे टीपी शिकावं लागतं तरच ते जंप अदरवाईज टीपी मध्ये तुक्का वगैरे लावता येत नाही जसं मध्ये विचार करून लावू शकतो एनी पर्सन हु हॅज इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी मॉर्गेज एनी स्युरिटी फॉर द पेमेंट ऑफ द मॉर्गेज एनी क्रेडिट आर द मॉर्गेज हु हॅव डिग्री फॉर द सेल ऑफ द प्रॉपर्टी तर हे तिसऱ्या नंबरचं जो आन्सर असेल पटकन जाती मी पुढे तर हे आन्सर आहे याच्यासाठी आपल्याला कम्प्लिटली पाहावं लागणार आहे वेर अ सूट इज फॉर द रिकव्हरी ऑफ पोजिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी अँड फॉर मेन प्रॉफिट द कोर्ट मे पास अ डिग्री डायरेक्टिंग इन अँड एज द मीन्स प्रॉफिट फ्रॉम ओके आता दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर ऑर्डर वीस रूल बारा तुम्हाला इथे वाचावं लागणार आहे सीपीसीचा याच्यामध्ये हे आन्सर मिळण्यासाठी तुम्हाला तर कधी दिली जाते मेन प्रॉपर्टी तर पहिले इन्क्वायरी केली जाते अँड आपल्याला फायनल डिग्री दिली जाते ही खूप मोठी कन्सेप्ट आहे पण वाचू शकता तुम्हाला याचा आन्सर येऊ शकतं आता मी इथे एक्सप्लेन करण्यामध्ये तुम्हाला सीपीसी एक्सप्लेन करत बसावं लागेल ओके सो याच आन्सर वेअर सूट फॉर तर द डेट ऑफ डिस्पोजिशन ऑफ द प्रॉपर्टी अंटील द डिलिव्हरी ऑफ पोजिशन ऑफ डिग्री होल्डर uh, institution of the suit until the delivery of possession of the holder and the date of the decree until the delivery of possession of the decree holder uh, the date of the disposition of the property until the delivery of the possession is answer ही ठीक है त्यानंतर द पिरियड ऑफ द लिमिटेशन एज प्रोविजन ऑफ लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री टू फाईल अ सूट फॉर द पर्सन माईक सॉफ करा सूट बाय अ पर्सन एक्झिक्युटेड

पुढे सांगितलं तर मॅजिस्ट्रेट मी आवॉर्ड कंपन्सेशन टू पर्सन ग्राउंड लेसली अरेस्टेड नॉट एक्सिडिंग ग्राउंड लेसली अरेस्ट केलं तर मजिस्ट्रेट तुम्हाला काय कंपन्सेशन लावणार आहे वन थाउजंड रुपीज फाईव्ह थाउजंड रुपीज थ्री थाउजंड रुपीज टेन थाउजंड तुम्ही सांग वन थाउजंड रुपीआरपीसी मध्ये याचा आन्सर मिळेल तुम्हाला ठीक आहे की नाही वन थाउजंड रुपीज आन्सर आहे त्याचा ठीक आहे सी आर पी सी चा क्वेश्चन आहे तुमचा सी आर पी सी ओके त्यानंतर आहे लॉर्ड टू इनिशिएट टू द डेट ऑफ द ऑफ द न्यू बिल्डिंग नाईन्टी डेज मध्ये काय बघा बरं फ्लोअर विद इन द पिरियड ऑफ नॉट लेस दॅन सिक्स मंथ्स बिफोर द डेट ऑन विच द इरेक्शन न्यू बिल्डिंग थ्री मंथ्स बिफोर द इरेक्शन वन मंथ नाईन मंथ्स ओके बरोबर हे असेल उत्तर याचं ठीक आहे की नाही पुढे येऊया रेंट क्वेश्चन होता रेंट मध्ये तुम्हाला ह्या तारखा आणि नोटीस तारखा पाठच करावं लागणार आहे याचा एक चार्ट काढून याच्याशिवाय ऑप्शनच नाही हे आन्सर जातील तुमचे डिग्री इन्क्लुड आता डिग्री त्याची किती व्यवस्थित शिकवलं तुम्हाला एनी एड्युकेशन फ्रॉम विच अन अपील मी सांगितलं पण होतं की असाच प्रश्न येईल ठीक आहे ना अपील अपील लाईज फ्रॉम डिटर्मिनेशन ऑफ दोन्स डिसमिजल ऑफ ऑफ ठीक आहे व्हेरी सिम्पल सीपीसी असं पाठ करा ठीक आहे की सेल ऑफ टँजिबल इम मोबल प्रॉपर्टी मे बी मेड बाय डिलिव्हरी ऑफ ए प्रॉपर्टी इफ द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टीज वन हंड्रेड रुपीज वन थाउजंड रुपीज टू लेस दॅन वन हंड्रेड रुपीजर येते की नाही तर चार आन्सर येणार याच तुम्हाला टीपी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये याच आन्सर मिळून जाईल ठीक आहे की नाही सेक्शनही हाच आहे आणि क्वेश्चन नंबरही लक्षात आलं का टीपी मध्ये सेक्शनही तोच आहे आणि क्वेश्चन नंबरही तो चाललाय नंबर नंबर बघा एवढं लक्ष राहतं का ठीक आहे राहतं म्हणजे माझं इफ द कंप्लेंट इज मेड टू द मेजिस्ट्रेट हु इज नॉट कम्पेटेन टू टेक अ कॉग्निजन्स टू द ऑफेन्स अँड ही शॅल काय करेल रिटर्न इट फॉर द प्रेझेंटेशन टू द प्रॉपर कोर्ट ठीक आहे की नाही सरळ सरळ आन्सर आहे कुठल्या सी आर पी सी ठीक आहे की नाही सीआरपीसी मध्ये आता पुढे या द राईट रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच एक्सेट्रा कन्फर्ड बाय आर्टिकल नाइनटीन वन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर अवेलेबल टू ओके कोणासाठी आहे तुम्हाला तिथे सांगितलं पर्सन असेल तर सगळ्यांसाठी सिटीजन असेल तर इंडियन सिटीजन साठी भूटानच्या सिटीजन साठी आहे का बुर्माच्या सिटीजन साठी आहे का सिटीजन ऑफ लक्षद्वीप साठी आहे का अरे इंडिया तर कुठे दिलंच नाही भूटान वगैरे तर लक्षद्वीप हे इंडियामध्ये येतं नबती नाही लक्षद्वीप कुठे येत oh, 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 yes. <laughs> लक्षद्वीप इंडियामध्ये येत ना सो याचा आन्सर येत लक्षद्वीप ओके सो नाही थोडा विचार करायचा पुन्हा जायचं मागे आणि अशे शेवटी दहा मिनिटं उरले ना तर विचार करत बसायचं विचार करत बसायचं ठीक आहे मग आणि काही हरकत नाही एक चार पाच निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतात असं काही नसतं आता लाईक मी निपिटेशन खूप वर्ष झाले वाचला नाही कितीतरी कधीतरी वाचला असेल मी गेली परीक्षेला मला येऊ शकता रे बारा आहे किती आहे कुठेतरी वाचलं होतं जातातच थोडेफार ठीक आहे बारा पर्यंत निगेटिव्ह मध्ये गेले ना तर काही काळजी नसते बारा पर्यंत म्हणजे चार एक चार चार दोन्ही आठ चार तीन बारा तीन मायनस झाले तरी काही हरकत नाही ओके येस मॅम हम्म ते ना लिमिटेशन पिरियड तरी ठीक आहे समजा त्याच्यामध्ये बरच कॉमन आहे थर्टी इयर्स इयर्स ते रेंट कंट्रोलचं जे आहे ना ते थोडस हार्ड जाते म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये अवघड नाही आपण त्याच्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे आपण बघूयात ठीक आहे एकदम सोपं एकदम सोपं एका पेजवर लिहून देईल मी तेवढं करून जायचं रेंट मधून आणि लिमिटेशन मधून ठीक आहे आपण आता तिथपर्यंत गेलो नाही अजून बॅच मध्ये आपण रेंट कंट्रोल येस नो सूट अंडर सेक्शन सिक्स ऑफ दी स्पेसिफिक अगेन क्वेश्चन आहे स्पेसिफिकच्या सेक्शन सिक्स वर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट काय मी म्हणून तुम्हाला ते काही सेक्शन्स असते मी गोखू गोखू तुम्हाला शिकवते हे बघा असं सो अगेन्स्ट द गवर्नमेंट यू ऑल नो दॅट ओके येस का माहितीये की आपण याच्यावर खूप डिस्कशन केलंय ते विसरणारच नाही आपण कधी बरोबर आहे की मग पूर्ण तर नाही होऊ शकत असे सेक्शन आपले करणं पण काही सेक्शन ज्यामधनं माहितीच आहे की यातनं क्वेश्चन येणार त्यावर मात्र तुम्ही चांगला अभ्यास करा ठीक है कोर्ट शाल फिक्स स्टैंडर्ड रेंट ऑफ एनी प्रिमाइसेस इन एनी ऑफ द फॉलोइंग केसेस आता रेंट कंट्रोलचा क्वेश्चन आहे आपण डिस्कशन तिथे करूया त्याचा आंसर प्लीज भरपूर काही मला वाचवा लागला आपल्याला वेळ कमी आहे ठीक है ना रेंट कंट्रोल मधला क्वेश्चन आहे तिथे बघूया आपण ठीक है पुढे जाऊया ठीक आहे आंसर वगैरे नंतर बघूया मला काढता येतय त्याचा आंसर पण असं नाहीये काही पण वेळ होतो द ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी इन कंप्लीशन ऑफ एक्सचेंज कैन बी मेड ओनली इन द manner प्रोवाइडेड फॉर द transfer of such a property. काय म्हटलंय क्वेश्चन समजून घ्या पहिले आता हा क्वेश्चन समजतच नसेल ना तर मग सोडा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इन कम्प्लेशन ऑफ एक्सचेंज काय एक्सचेंज कॅन बी मेड ओनली इन द मॅनर प्रोव्हाइडे फॉर द ट्रान्सफर ऑफ द प्रॉपर्टी बाय मॉर्गेज बाय गिफ्ट बाय सेल बाय लीज काय आन्सर आहे बाय सेल येस अफकोर्स ठीक आहे की नाही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कम्प्लेशन ऑफ एक्सचेंज कॅन बी मेड ओनली मॅनर मध्ये जसं मॅनर होतं ना तसंच आपण इथे सेलच्या मॅनर मध्ये एक्सचेंज ही करत असतो क्लिअर आय थिंक आरोही होती बरोबर प्रियंका ओके सॉरी सो दिस इज फिफ्टी सेवन ओके त्यानंतर पुढे येऊया हे माहिती पाहिजे मग एक्सचेंज एक्सचेंजच्या काय आहे वगैरे ठीक आहे की नाही कंडिशन कन्सेप्चल क्लॅरिटी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट पुन्हा स्टेटमेंटचा प्रश्न दिसतोय तुम्हाला असे जास्तही प्रमाणात येऊ शकतात कमी प्रमाणात येऊ शकतात या पेपरमध्ये आले पण लिमिटेड होते म्हणजे ऍव्हरेज होते की ठीक आहे पाच सहा झाल्यानंतर एक पाच सहा झाल्यानंतर एक होऊ शकते स्टेटमेंटच्या प्रश्नांचा जर खूप जास्त प्रमाण असेल तर मग पेपर सोडवायला थोडा वेळ जास्त लागतो बाकी काही नाही जर कन्सेप्ट ज्याची क्लिअर असेल तो पेपर सोडू शकतो पण पेपर सोडवायला वेळ लागणार आहे ठीक आहे की नाही कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट ओके अ क्रिमिनल प्रोसिडिंग द द फॅक्ट दॅट द पर्सन अक्यूज इज ऑफ द गुड कॅरेक्टर इज इलिमेंट ओके सो क्रिमिनल प्रोसिडिंग द फॅक्ट दॅट द अक्यूज पर्सन हॅज अ बॅड कॅरेक्टर इज इलिमेंट काय आहे गुड कॅरेक्टर बॅड कॅरेक्टर इज ओके प्रॉपरली वाचायचं अजून okay. कन्फ्यूज करू शकतात तुम्हाला इन सिव्हिल और इन क्रिमिनल वगैरे इव्हिडन्स चा प्रश्न आहे ठीक आहे येस समोर जाऊया थोडं वेन अ विटनेस इज क्रॉस एक्झामाइन ही मे बी आस्क आस्केशन विच टेन्स टेन्स हिज वेरॅसिटी सॉरी टेस्ट इज व्हिरॅसिटी डिस्कवर हु ही इज अँड व्हॉट इज हिज पोजिशन टू टेक ऑल ऑफ टेक्रेडिट सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकता क्रॉस मध्ये ऑल ऑफ ठीक आहे त्यानंतर पुढे येऊया साठ मध्ये काय म्हंटल आहे पर्पज ऑफ द क्लास जी ऑफ सबसेक्शन वन ऑफ सेक्शन सिक्सटीन ऑफ कंट्रोल ऍक्ट आता हे मी तुम्हाला व्हिडीओ दिलेत नाही युट्यूब त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला वर्ड टू वर्ड शिकवले काय जी आहे एक मधला सोळा तुम्ही बघितलं का सोळा सेक्शन ज्यांनी बघितलं असेल ना त्यांना वाटलं असेल मॅडम मी कशाला सांगितलं सोळा मधला एक तर हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात ओके आणि हा दोन हजार वीस चा जेव्हा पेपर झाला ना तेव्हा मी ही रेंट कंट्रोलची टेस्ट सिरीज जी सिरीज होती ती युट्यूबवर टाकली होती त्याच्यामुळे खूप जणांना फायदा झाला होता कारण मी हे सगळं शिकवलं होतं त्याचा आन्सर ऑल ऑफ दी अबो यायला पाहिजे ठीक आहे की नाही त्यानंतर रेंट क्वांटरचे डिस्कस नाही करू आपण जास्त कारण तुमचं झालेलं नाही आज ए विटनेस मे रिफ्रेश इज मेमरी ओके बाय रिफ्रेशिंग रायटिंग मेड बाय हिम सेल्स अँड ट्रान्झॅक्शन ऑल ऑफ द अबो एन्सर येत आय थिंक इच ठीक आहे हे इविडेन्स चॅक्टचा क्वेश्चन आहे ठीकेय रिफ्रेशिंग मेड बाय एनी अदर फर्स्ट टाइम फर्स्ट आहे का रिफ्रेशिंग टू एनी रायटिंग मेड बाय हिमसेल्फ सेल्फ हिम सेल्फ ओके ओके okay, हे वाचायची ठीक आहे हे बघू यानंतर आपण याच्या आपल्या जेव्हा इव्हिडेन्समध्ये जाऊ हो, कधी रिफ्रेश करू शकतात मेमरी आता तेवढे जर सेक्शन बघितले तर वेळ होईल द कोर्ट मे फ्रेम द इशू फ्रॉम द मटेरियल ओके कधी फ्रेम करतो अलिगेशन मेड बाय पार्टीज अलेगेशन मेड बाय द प्लीडर्स ऑफ सच ऑफ डॉक्युमेंट ऑल ऑफ अबो यायला पाहिजे याचा आन्सर हो की नाही सो so, हे एक तुमचं सीपीसीचा क्वेश्चन आहे ठीक आहे सीपीसी मधले भरपूर क्वेश्चन आहे या परीक्षे या पेपर मध्ये ठीक आहे की नाही एक्सप्रेशन एजंट ड्युली ऑथराइज इन दिस बिहाफ सेक्शन एटीन ऑफ द लिमिटेशन ऍक्ट शेल इन द केस ऑफ द पर्सन अंडर डिसेबिलिटी साइन हिज लॉफुल गार्जियन कमिटी आय थिंक ऑल ऑफ ऑफर असणार आहे की हिज लॉफुल गार्जियन नाही सॉरी आय थिंक मॅनेजर आहे लॉफुल गार्जियन बघूया ठीक आहे मला एक्झॅक्टली आठवत नाही हा लिमिटेशन ऍक्ट चा प्रश्न आहे बघा कोणाला माहित असेल आठवत असेल सेक्शन एटीन नाईनटीन मध्ये आय थिंक

वॉइडेबल आहे की वॉइड आहे आय थिंक सेल ऑफ गुड चा हा क्वेश्चन आहे ठीक आहे की नाही बघा बरं सेल ऑफ गुड मध्ये ऑफ गुड्स ऑन द टर्म दॅट टू बी फिक्स्ड बाय द व्हॅल्युएशन ऑफ ए थर्ड पार्टी थर्ड पार्टी व्हॅल्युएशन फिक्स करणार आहे सच सच थर्ड पार्टी कॅन नॉट मेक आय थिंक कॉन्ट्रॅक्ट वाईड असेल बघा तुम्ही तिथे ऑफकोर्स आन्सर एक यायला पाहिजे सेकंड असेल दे 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 दे। बर पण मला काय वाटत आहे असायला पाहिजे बर ठीक yes, आहे तुम्ही आन्सर मध्ये बघितलं असेल तर ते करेक्ट असेल ठीक आहे सो याचा मला का माहिती नाही पण माझा फोकस वाईडवर वर आहे ठीक आहे पण येस येस चालतं काही हरकत नाही अवॉइडेड ओके सो याचा आन्सर टू आहे द अप्रोप्रिएट लेजिस्लेशन्स मे बाय सेल ऑफ गुड चा क्वेश्चन होता ना तो येस सेल चा म्हणजे आपण ऍव्हरेज काढतोय ना पेपरचा चांगल्या प्रकारे शिकवलं होतं अवॉइडेड अवॉइडेडच आहे का सेल मध्ये का अच्छा अप्रोप्रिएट लेजिस्लेचर्स मे बाय लॉ प्रोव्हाइड

Or a trial by tribunals of any disputed offense complaint. No, I think the dispute, Man, dispute, ha, dispute The plaint shall be rejected in the following cases. It's okay. So don't talk about it. Plaint shall be rejected in the following cases where the plaint does not disclose the effect of document failure or amendment of where the plaint is not filed. All of the above. All of the above. आर्टिकल ट्वेंटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन स्पिक्स अबाउट काय आहे ट्वेंटी हे सगळं झालंय तुमचं प्रिन्सिपल ठीक आहे त्यानंतर येऊया लॉर्ड कॅन नॉट फाईल अगेन्स्ट दन द ग्राउंड ऑफ नॉन पेमेंट ऑफ द स्टँडर्ड रेंट ड्यू अंटील टू ऑप्शन आहे रेंट कंट्रोल नाईंटी डेज मॅम ऑल ऑफ द अबाव होत मॅम कुठलं याचा आन्सर याचा ऑफेन्सेसचा डिस्प्युटचा सिक्स्टी फाईव्ह येस मॅम ते आर्टिकल थ्री ट्वेंटी थ्री बी आहे कॉन्स्टिट्युशन हा 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 तिथून आलाय का हा तिथून हा क्वेश्चन बरोबर आहे येस येस कॉन्स्टिट्युशन मधला क्वेश्चन मी रेंट मध्ये टाकला तिथं सॉरी एक कॅन्सल करू आपण पण कॉन्स्टिट्युशन मध्ये टाकला येस बरोबर आहे सिक्स्टी फाईव्ह वाला सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सेव्हन च म्हणते सिक्स्टी सेव्हन च डबल जीओ पार्टी दोन नंबर दोनच आन्सर आहे ना याच वीस दोन डबल जीओ पार्टी ओके कॅन नॉट हे पण झालं आपलं नव्वद दिवसाचं ठीक आहे okay. रेंट हो मधला आन्सर आपण इथे दिलेला आहे त्यानंतर एनी हा व्हॉट इलीगली इलिगली कॉस्ट टू एनी पर्सन्स इन बॉडी माइंड इंजुरी सिम्पल त्यामध्ये आयपीसी मध्ये आपला क्वेश्चन आहे हा त्यानंतर पुढे या त्यानंतर म्हटलं आहे हाय कोर्ट शाल हॅव अ सुप्रिटेंडन्स ओर द कोर्ट कॉन्स्टिट्युटेड बाय द आर्म फोर्स ट्रिब्युनल कॉन्स्टिट्युटेड बाय द आर्म फोर्स ऑल कोर्ट अँड ट्रिब्युनल थ्रू आउट टेरिटरी टू विच द एक्सरसाइज ऑफ ज्युरिस्डिक्शन ओके याच्यामध्ये काय सांगावं लागेल सुप्रीम कोर्ट सो एव्हरी हाय कोर्ट शाल हॅव अ सुप्रिटेंडन्स ओर एनी कोर्ट कॉन्स्टिट्युटेड बाय द आर्म फोर्स

सत्तरच तीनच असेल ना बुक ऑफ अकाउंट ऑफ पार्टनरशिप बुक ऑफ अकाउंट ऑफ प्रॉपर्टी फर्म स्टेटमेंट ऑफ लोन अकाउंट ब्रोड फायनान्स पब्लिक रिकॉर्ड इन डॉक्युमेंट पब्लिक हे आन्सर आहे त्याचं ठीक आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हे तर डायरेक्ट क्वेश्चन्स आहे काही शिकवायची गरजच नाही हे तुम्हाला माहितच पाहिजे बघा आता सगळे डायरेक्ट क्वेश्चन आहे लँड लॉर्ड इज एन्टू मे इनक्रीज इन द रेंट ऑफ द प्रिमाइन कशा सिक्स पर्सेंट एव्हिडन्स ऍक्ट मधला ही ठीक आहे सेव्हन्टी वन सो लँड लॉर्ड एंटायटल टू मेक इनक्रीज सबसेक्शन टू ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट लँड इनक्रीज इन द रेंट ऑफ प्रिमायसेस लेट फॉर एनी ऑफ द पर्पज ऑफ द रिफेट टू इन टू पर्सेंट फोर पर्सेंट असायला पाहिजे मी खूप दिवस झाले रेंट वाचलं नाही तुम्ही अभ्यासात आहे फोर पर्सेंट ओके सो रेंट कंट्रोल इज इट डील्स टू फोर पर्सेंट ओके नाव पुढे या

टेम्पररी पण मिळते आणि ए आर सो एक्ट सोड अ क्वेश्चन ओकेंटी सिक्स तीनशे सहा टेंडर ऑफ ऑर्डर अकम्प्लाइस ऑफेंस ट्रायबल एक्सक्लुझिव्ह बाय द कोर्ट ऑफ सेशन ऑफेंस ट्रायबल एक्सक्लुझिव्हिली बाय द कोर्ट ऑफ स्पेशल जजेस अपॉइंटेड अंडर अ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑफेंस पनिशेबल विथ मे बी विचटेंड टू द काय सेव्हन आनर टेन ड्रॉप पार्टन सेशन कोर्टच लागतं का नाही एक्सटेंड टू द सेव्हन इयर ठीक आहे अँड सीआरपीसी चा क्वेश्चन आहे हा चे भरपूर क्वेश्चन आहेत वॉरंट केस मीन्स अ केस रिलेटिंग टू द अफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिजमेंट फॉर एट वन इयर एक्सिडिंग टू इयर काय आहे टू इयर असतो क्वेश्चन मोड ऑफ कम्युनिकेटिंग ऑर रिवोकिंग रिसेशन ऑफ अवॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट काय म्हटलं आहे मोड ऑफ कम्युनिकेटिंग रिवोकिंग रिसेशन ऑफ अवॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट in the same manner as apply for the revocation acceptance same manner apply for the revocation proposal same manner as revocation of the agency so communication ठीक आहे की नाही तर इथे काय म्हंटल आहे एक्सेप्ट रिओकेशन ऑफ एक्सेप्टन्स ओके एक्सेप्टन्स आय थिंक याचा आन्सर एक यायला पाहिजे ठीक थी आहे इज द कॉन्ट्रॅक्ट चा जो आहे हे तुम्हाला वाचावं लागणार आहे याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही हे तुम्हाला पूर्ण वाचावं लागणार मी जिथे तुम्हाला क्वेश्चन तु कसे आहे तिथे सांगू शकतो टेम्पररी कंटिन्यू किती दिवस राहू शकतात टी आय मध्ये सांगितलं आहे स्पेसिफिक मधलाच क्वेश्चन आहे हा आपण किती दिवस कंटिन्यू राहू शकतो फॉर द ऑर्डर ऑफ डेट ऑफिव्ह डेट ऑफेंडंट ओके सो इथे अंटिल द स्पेसिफाईड कोर्स जोपर्यंत काही

मग ते पुन्हा एल uh, आर रेकॉर्ड वर आणि वगैरे प्रोसिजर असेल ना पिरियड ऑफ द लिमिटेड फाईल ऑल ऑफ ऐंशी चं उत्तर टेन डेज आहे ना सीआरपीसी चे वरच्या बद्दल क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन होतं का इथे बघूया टेम्पररी इंजेक्शन आज टू कंटिन्यू अंटील द स्पेसिफाईड टाइम अंटील द फर्दर ऑर्डर ऑफ द कोर्ट हे तर दोन बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर अनटिल द डेट ऑफ वन ऑफ द प्लेंटिफ ओके वन ऑफ द प्लेंटिफ डेट ऑफ द वन वन ऑफ द यस ए एंड बी ए एंड बी इज करेक्ट आपण घेऊ शकतो ठीक आहे एकच असेल तर एकच असेल तर खतम प्रश्न प्रश्न येत नाही ना मैम एक मिनिट ओन्ली ए इज करेक्ट ओन्ली ए अँड बी आर करेक्ट सो आपला आन्सर चार येणार आहे ठीक आहे यस काय झालं 4 81 मध्ये या

नाही येस सेक्शन हा टेन याच्यामध्ये पण दिलेला आहे सीआरपीसी मध्ये पण आणि याचं लिमिटेशन पिरियड तिकडे पण दिलं लिमिटेशन आहे सेकंडरी इव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड सेकंडरी इव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड वेअर अ डॉक्युमेंट इज एक्झिक्युटेड आता हे बघावं लागेल आपल्याला मी आता यांचा आन्सर बघणार नाही कारण काय आहे हे आन्सर येईल याचं वेअर डॉक्युमेंट इज एक्झिक्युटेड इन अ सेव्हरल पार्ट इच पार्ट ऑफ द डॉक्युमेंट एक्झिक्युटेड इन अ सेव्हरल पार्ट ओके ईच पार्ट ऑफ द डॉक्युमेंट सेकंडरी एव्हिडन्स नाही हे प्रायमरी आहे बरोबर आहे त्यानंतर वेअर डॉक्युमेंट इज एक्झिक्युटेड इन अ काउंटर पार्ट ईच काउंटर पार्ट एक्झिक्युटेड वन ऑफ द सेम ऑफ द पार्टी दिस इज ऑल्सो द प्रायमरी डॉक्युमेंट काउंटर पार्ट ऑफ डॉक्युमेंट ऍज अगेन्स्ट पार्टी हु डिड नॉट एक्झिक्यूट दिस इज द ओके सो दिस इज द इव्हिडन्स ऍक्ट तेवढं डिपली नाही जाणार आपण आता डायरेक्टली जाऊ सो इव्हिडन्स ऍक्टचा हा क्वेश्चन आहे त्यानंतर परत येऊया पिरियड सॉरी द प्रोटेक्शन ऑफ आर्टिकल थर्टीन ए थ्री हंड्रेड एन ए पर्सन नॉट टू बी ऑफ द प्रॉपर्टी काय आहे याच्यामध्ये जस्टिस एनी पर्सन टूकोर्स कॉन्स्टिट्युशनचा प्रश्न आहे हा ठीक आहे अ पर्सन एन्टायटल टू द पजेशन ऑफ ए स्पेसिफिक मूवबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर सीपीसी ठीक आहे की नाही चला सीपीसी ठीक आहे तर स्पेसिफिकचा पुन्हा प्रश्न किती स्पेसिफिकचे प्रश्न आहे इतकं छोटं बुक आहे रॉबरी इन ऑल रॉबरी देर इज वन थेप रॉबरी इन देर इज ओनली देर रॉबरी देर इज आय थेप्ट थर्ड नंबरचा आन्सर आहे ठीक आहे की नाही सो so, आपला आयपीसी मधला अजून एक क्वेश्चन झालेला आहे त्यानंतर पुढे या पुढे आल्यानंतर आपल्याला छानशी मध्ये बघायला भेटते मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास मे फॉर द रीजन टू बी रिकॉर्डेड बाय हिम स्टॉप प्रोसिडिंग ॲट एनी स्टेज इन विच केसेस इन सम केसेस ओके येस yes, ठीके समन्स केसेस मीनाक्षी मॅडम तुमचा अभ्यास चांगला झाला ठीक की नाही सीआरपीसी yes, चला ठीक आहे की नाही सीआरपीसी भरपूर क्वेश्चन आहे सीआरपीसी बापरे ठीक आहे आणि त्यानंतर एव्हरी ट्रान्सफर ऑफ मोबाईल प्रॉपर्टी मेड विथ इंटेन टू डिफिट अँड डिले काय आहे डिफिट अँड डिले सांगा बरं वाईड आहे ठीक आहे की नाही येस सो एटी सेव्हन मध्ये वाईड आहे टीपीचा क्वेश्चन आहे हा तुमचा ठीक आहे की नाही त्यानंतर

स्पेसिफिक रिलीफ कॅन बी ग्रांटेड स्पेसिफिक सो अगेनिज्युअल सिव्हिल राईट ठीक आहे त्याच्यातनं कळलिफिक ओके सो आता कळलं की स्पेसिफिक रिलीफ मध्ये आपण जेवढं बघितलं त्याच्या व्यतिरिक्त काही आलंय का आणि हरकत नाही की स्पेसिफिक ऍक्ट छोटा आहे पण मी जे शिकवलं ते तुम्हाला समजलं तुम्हाला त्याच्या आन्सर येत आहे की येस येस डोक्यात येते ना uh, पर्यटन की येस आपल्याला मॅडमनी हे सांगितलं येस अफकोर्स ओके सो दिस इज द बेनिफिट ओके सो सुप्रीम कोर्ट मे ग्रांट स्पेशल ड्यू टू अपील फ्रॉम हे बघा आता सुप्रीम कोर्ट असं

आपण एकशे छत्तीस मध्ये बघितलं आहे आर्टिकलच्या सो ऑल द अबो करेक्ट येणार द एक्सप्रेशन डिस्ट्रिक्ट जज इन्क्लुड ओके डिस्ट्रिक्ट जज इन्क्लुड कोण आहे डिस्ट्रिक्ट जज जज ऑफ सिटी सिविल कोर्ट चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट चीफ जज ऑफ द स्मॉल कोर्स बोल याचं उत्तर काही जज ऑफ सिटी सिविल कोर्ट नाही दुसरं कोण बोलत होतो नव्वदचं उत्तर काही वेगळं आहे का त्याच्यामध्ये मागे फक्त ट्रिब्युनल इन द टेरिटरी ऑफ इंडिया सांगितलं. मग आर्म फोर्सेस त्या आपण आपण वाचताना बघितलं होतं का हे आर्म फोर्सेस इन्क्लूड नाही म्हणून एकशे छत्तीस मध्ये एकदा कन्फर्म करून ठीक आहे ऑल ऑफ द अबाउ तर वाटत आहे कारण की हे सगळं नाही आर्म फोर्सेस तिथे स्पेसिफिकली एकशे छत्तीस मध्ये दिल नाही कमेंट्स मध्ये वाचावं लागेल कमेंट्स मध्ये जर आर्म फोर्सेस इन्क्लूड होत नसेल पण व्हायला पाहिजे आर्म फोर्सेस इन्क्लूड मला तरी वाटते पण नसेल होत तर मग आन्सर तीन येतं नाही तर मग ऑल ऑफ दी अबाउ आन्सर येईल ओके एकदा एकशे छत्तीस काढून काही कमेंट आहे का किंवा आम सेक्शन तर फक्त आ, आर्टिकल तर इतकंच बोलतो की एनी कोर्ट ऑर ट्रिब्युनल इन द टेरिटरी ऑफ इंडिया आय थिंक मी पण जेव्हा दोन हजार वीस मध्ये पेपर सोडवला तर हे मी आन्सर हेच दिलं होतं ठीक आहे बट तरी एकदा कन्फर्म करून घ्या द एक्सप्रेशन डिस्ट्रिक्ट जजीस झालं तर हे तुमचं डिस्ट्रिक्ट जजचं ठीक आहे त्याच्या एटी नाईनचा आन्सर सांगा ना एटी नाईन आन्सर तुमच्याकडे आन्सर किच आहे ना ठीक आहे की नाही स्पेसिफिक रिलीफ कॅन बी ग्रांट एनफोर्सेबल तर स्टेटमेंट वन इज करेक्ट स्टेटमेंट टू इज इन करेक्ट ओके नाही स्टेटमेंट टू इज करेक्ट ऑल्सो बिकॉज कॅन नॉट म्हणत आहे ठीक आहे की नाही सो बोथ बोथ द स्टेटमेंट आर करेक्ट चार आन्सर येते ठीक आहे आन्सर तुम्हाला आन्सरची काही गरज नाही आन्सर ते आन्सर की मध्ये मिळून जाईल तुम्हाला so, सो झाला अजून हे सेक्शन तुमचा एक इथे लिहिते मी त्यानंतर पुढे

बिफोर इट्स एक्सपायरेशन अँड लीज ओमिट्स टू मेन्शन ऍट हुज ऑप्शन इट इज टू टर्मिनेबल कोणाच्या ऑप्शन वर टर्मिनेबल आहे वगैरे येस ठीक आहे नाईन्टी थ्री अल्सो फ्रॉम द टी पी ओके नाव द सेकंड इज लँड लॉ टू रिकवर पिरियड ऑफ लिमिटेशन ऍज पर प्रोजन ऑफ लिमिटेशन ऍक्टीन सिक्स थर्टी इयर्स थर्टी थ्री इयर्स ट्वेल्व इयर्स वन इयर लँडलॉर्ड टू रिकवर पिरियड ऑफ लिमिटेशन ऍज पर द ऑफ लिमिटेशन ऍक्ट किती आहे ट्वेल्व इयर्स लिमिटेशन तुम्हाला पाठ ठेवावे लागतात ठीक आहे सो फ्रॉमिशन यस येस वेर एनी पिरियड इज फिक्स ग्रांटेड बाय द कोर्ड फॉर डुईंग ऑफ एनी ऍक्ट प्रिस्क्राईब

नाईन्टी डेज आहे की थर्टी आहे नाईन्टी फाईव्ह आन्सर नाईन्टी डेज ठीक आहे बघूया ठीक आहे क्वेश्चन कशाचा म्हंटला कन्सिडर द फॉलोविंग स्टेटमेंट अ प्रॉमिस मेड इन अ राईटिंग टू पे अ डे बार्ड बाय द लिमिटेशन इज इन व्हॅलिड प्रॉमिस मेड इन अ रायंग ओके टू पे द डे बार्ड बाय लिमिटेशन दॅलिड promise to compensate for a something done is valid काय म्हणतो क्वेश्चन बघूया पहिले ठीक आहे मला वाचू प्रॉमिस मेड इन रायटिंग टू पे डेट बार्ड बाय द लिमिटेशन प्रॉमिस केला आहे पे करण्याचं इथे रायटिंग टू पे डेट बार्ड बाय द लिमिटेशन जे की लिमिटेशन बार्ड झालेलं आहे कर्ज ठीक आहे की नाही प्रॉमिस टू कम्पन्सेट फॉर समथिंग डन इज व्हॅलिड प्रॉमिस टू कम्पन्सेट फॉर समथिंग डन इज व्हॅलिड अँड प्रॉमिस करेक्ट स्टेटमेंट सेकंड इज करेक्ट अँड वन इज इनकरेक्ट बिकॉज यू कॅन नॉट प्रॉमिस मेड इन रायटिंग टू पे डे बाय द लिमिटेशन ओके बारिमिटेशन सेक्शन आहे हा लिमिटेशन लिमिटेशन कुठे गेला इथे द पनिशमेंट टू बीच द ऑफेंडर्स आर लायबल अंडर द प्रोविन ऑफ द इंडियन पिनल कोड कॉम्पनसेशन फोर फीचर फेनाल्टी मी तुम्हाला नेहमी सांगते की इथे पनिशमेंट टू

टू कॉन्स्टिट्यूट बेलमेंट बेलमेंट फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट टू सफिशियंट बेली इज अ सिंबॉलिक पोजेशन ऑफ द दुड ऍक्च्युअल डिलिव्हरी गुड टू बेली इज एशियल बेलर नीड नॉट डिलिव्हर टू गुड्स ऑफ कोर्स बेलमेंट मध्ये डिलिव्हरी ऑफ द गुड्स व्हायला पाहिजे डिलिव्हरी सो आहे कॉन्ट्रॅक्ट मधला तुमचा हा प्रश्न आहे त्यानंतर नाईन्टी एट नंतर दोनच क्वेश्चन राहिले आहे अ पर्सन कमिट्स द ऑफ ऍट ऑफिलुएन्स इलेक्शन ही व्हॉलंटरीली Made a declaration of public policy, made a promise of a public action, ex exercised a legal right without intent to interfere with the electoral inter interferes with the free exercise of any electoral right. Commits the offense, undue influence at, at elections, he voluntarily made a declaration of public policy, no. Made a promise to the public action, no. For it, Exercise it, a legal right without intent to interfere, interferes with the free exercise of any electoral right, okay. Yeah.

97 हाँ, समझ हाँ, हाँ, uh, हाँ, तो एक नहीं। बात सुनो में, में नहीं आया समजे सेवन में बोला गया पनिशमेंट टू विच ऑफेंडर्स आर लाइबल अंडर द प्रोविजन ऑफ द इंडियन पिनल कोड यहाँ पे आपकी होना जरूरी जरुरी इंडियन कोड सेक्शन फिफ्टी थ्री कितने टाइप के पनिशमेंट पांच दैट इज डे एक ही दिखाई दे रहा है तो ये सही है कम्पलेशन है क्या आईपीसी में नहीं है कम्पलेशन सिविल में दिया जाता है पेनाल्टी नहीं दी जाती तो ऑल अब तो नहीं आएंगे तो फोर फीचर उस पांच में से फिफ्टी थ्री में पांच पनिशमेंट दिए उसमें से एक फोर फीचर है तो वो आंसर आएगा उसका क्वेश्चन समझाने की जरूरत है ही नहीं क्वेश्चन समज मी जायगे जबाब कन्सेप्ट क्लिअर होगी आता आपण बघूया याच प्रमाणे खालील ठीक आहे हे झाले तुमचे आन्सर सगळे आता इथे मी तुम्हाला सांगते आहे की आपण सगळं काढलो कशातन किती क्वेश्चन आले तुम्हाला कॉन्फिडन्स आले की यार हो आपण सोडू शकतो हो, पण आता तुम्ही तुमचं अनालायझेशन करायचं कसं की मला किती प्रश्न मॅडम बरोबर सोडवत आले आता तर आपण इथे फार कमी वेळात सोडले आपल्याला तिथे दोन तास ठीक आहे की नाही किती कमी प्रश्न सोडवत आले प्रश्न होते शंभर ओके सॉरी शंभर समजा मी तुम्हाला शिकवते जर मीही हे शंभर प्रश्न सोडवायला गेले माझं आता कुठल्याही प्रकारे रिव्हिजन नाही पण रिव्हिजन करून जरी गेले तर होऊ शकतं की मला कमीत कमी पाच ते सहा प्रश्न येणार नाही आणि मी बी एची हिंमत केली आणि मी निगेटिव्ह मध्ये गेले तर डेफिनेटली हे पाच सहा मला येणार नाही असं होऊ शकतं त्यातल्या दोन तीन माझ्या निगेटिव्ह ही मध्ये जाऊ शकतात होऊ शकतं का नाही होणार आय एम ऑल्सो स्टुडंट आय एम ऑल्सो लर्नर कारण काय आहे तुम्ही कोणाला किती शिकवा काही करा किती उशारा खूप मोठे वकील असं मॅटर करत नाही एक महिना आधी तुम्हाला रिव्हिजन करावं लागतं आलं लक्षात मी काय म्हणते जर मी लिमिटेशन आठ नाही वाचलं तर मला आता कसं आठवणार आहे की एक्झॅक्टली त्याला तीस वर्ष होतं की बारा वर्ष होतं नाही आठवणार होऊ शकतं की नाही त्यामुळे रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी रिविजन रिव्हिजन तुम्हाला करणे अत्यंत गरजेचं आहे पहिला पण रिव्हिजनच्या आधीची स्टेप सगळ्यात मोठी की आता तुम्हाला सांगितलं मी दोन पेपर आता पेपर बेस कशावर होता पेपर बेस होता तुमचा सेक्शन वर आता बरोबर आहे की नाही त्यामध्ये लिमिटेशन ऍक्ट मध्ये डायरेक्टली लिमिटेशन पण पेपर दोन हजार वीस चा जो होता तुमचा ते डायरेक्टली कन्सेप्ट्युअल क्लिअरिटी तर जास्त होता आता तुम्हाला लक्षात मी का म्हणते की कन्सेप्ट क्लिअर करा कन्सेप्ट क्लिअर करा कन्सेप्टुअल क्लिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट जिथे तुमचे कन्सेप्ट क्लिअर नाही तिथे तुम्ही मॅडमला विचारता मॅडम हे कसं काय तुम्हाला कळत नाही सो क्लिअर युअर कॉन्सेप्ट सेक्शन तुमचा स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा आणि तुमचं कॉन्स्टिट्यूशनची कन्सेप्ट क्लिअर होती आता आपल्याला झालं म्हणून तर तुम्ही पटापट मला आन्सर देतात त्याचे बरोबर आहे की नाही तर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट इज अ कन्सेप्च्युअल क्लिअरिटी सेकंड इज सेक्शन पार्ट ठेवा सेक्शन वर क्वेश्चन येतात या पेपर मध्ये नाही आले तर चार पाच क्वेश्चन्स येतात याच्यात कुठलीही केस लॉ विचारली नाही पण दोन केस लॉ दरवर्षी एक दोन वर्षात विचारतात तर त्याची ही तयारी आपल्याला ठेवायची सेक्शन पार्ट ठेवा कन्सेप्ट क्लिअरिटी तुम्हाला ठेवावीच लागणार आहे एट्टी ते नाईन्टी पर्सेंट कन्सेप्टच्या क्लिअरिटीवरच पेपर बेस असतो एखादाच असतो की डायरेक्टली तो फक्त कशा डायरेक्ट प्रश्न फक्त तुम्हाला लिमिटेशन ऍक्ट मधनं येणार आहे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला रेंट मधनं येणार आहे बस या विषयाच्या नंतर जास्तीत जास्त आले तर कॉन्स्टिट्युशन मधनं प्रेसिडेंटचे इकडे तिकडे काहीतरी विचारले वगैरे ठीक आहे की नाही बाकी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न सीपीसी सी आर पी सी मधून दिसले का तुम्हाला नाही आयपीसी मध्ये तुम्हाला नॉट मे नॉट याच्यातच कन्फ्युज ते करणार आहे ठीक आहे सो प्लीज रिमेंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सीपीसी मधनं क्वेश्चन मी काढलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा क्वेश्चन मी सी आर पी सी मधनं काढले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ क्वेश्चन मी कॉन्स्टिट्युशन काढलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्वेश्चन मी लिमिटेशन मधून काढले इतका छोटा ऍक्ट आहे तुमचे दहा क्वेश्चन कव्हर करतोय ठीक आहे रेंट किती छोटा ऍक्ट आहे साठ सेक्शन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्वेश्चन मी रेंट मधनं काढले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इव्हिडन्स मधनं आलेले आहे सेल मधनं एक दोन तीन चार आलेले आहे टीपी मधन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आलेली आहे कॉन्ट्रॅक्ट मधनं एक दोन तीन चार पाच सहा आलेले आहे पार्टनरशिप मधून दोन प्रश्न आलेले आहेत स्पेसिफिक रिलीफ मधन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्वेश्चन आयपीसी मधन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा क्वेश्चन आलेज इकडे तिकडे होऊ शकतं कम्पल्सरी नाही की ऍव्हरेज तेच राहावं पण महत्वाचं आता इथे आहे कन्सेप्ट क्लिअर करा ठीक आहे की नाही मी पहिला पेपर दोन हजार वीस चा घेतलाय तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करा दुसऱ्या वर्षीचा पेपर पाहा त्याच्या आधीचा पेपर पाहा आणि माझ्यासारखं जसं इथे ठरवा की असं अरे बापरे इथे सेक्शन बद्दल विचारले मग मला तेही पाहिजे थोडंफार तरी आज तुम्हाला काही कॉन्फिडन्स आलं ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बंद करते प्रश्न तुमचे विचारा तुम्ही मला ठीक आहे